मुंबई मध्ये राहतो. मुंबई मध्ये रिडेव्हलपमेंट नावाचा प्रकार आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि आपण सर्वजण याच्याशी फॅमिलियर कुठल्या ना कुठल्या प्रकारे. एक्झॅक्टली हा रिडेव्हलपमेंट हा प्रकार आपल्याशी कॉमन माणसाशी संलग्न कसा आहे हा इनार फक्त आपल्याला या विषयाची माहिती देणार आहे. या वक्त्यामध्ये सांगायचं झालं ना तर या वक्त्याची आणि माझी ओळख आम्ही गेली 15 वर्ष मी या वक्त्यांना ओळखतोय. उत्कृष्ट वक्ता अशी याची ओळख आहे. म्हणजे हा जेव्हा बोलायला लागेल तर तुम्हाला कळेल की तो विषय ऐकताना मजा येते. विषय ऐकताना रंगवून सांगण्याचं ती कला आहे या वक्त्याकडे आहे. लेखक आहे स्वतः वक्ता. सभा व परिसर समाजातील लोकांना पुनर्विकासाबद्दल जागृत करण्याचं ध्येय या वक्त्याने घेतलेलं आहे आणि गेली कित्येक वर्ष हा वक्ता ते नित्य नियमाने पार पडतोय. 33 वर्षाचा बांधकाम व अंतर्गत सजावट कामाचा सर्वांगीण अनुभव आहे. बांधकाम संबंधित संस्था आर्किटेक्टची असोसिएट आहे हा वक्ता. मुख्य कार्यकारी अधिकारी यश इन्फ्रास्ट्रक्चर, यश इंटेरियर्स आणि यश रिअल्टर्स. विशेष कौशल्य कामगार प्रशिक्षण व प्रकल्प वेळ नियोजन. बांधकाम कंपन्यांचे प्रकल्प कार्यान्वित करण्याबद्दल तज्ज्ञ आहे. अमेरिकन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटचे आजीवन सदस्य आहे या वक्त्याकडे. स्वतःची 7 पेटंट आहे त्या वक्त्याकडे. समाज प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तकांचे लेखन त्या वक्त्याने केलेले आहे आणि अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या ट्रस्ट आणि संस्थांचे पदाधिकारी हा वक्ता भूषवतोय. तर मित्रांनो जोरदार टाइम सोबत त्याला आपल्या स्वरूपात मी आमंत्रित करते महेश यशराज यांना. थँक्यू प्रणित. प्राणीतल्या सुरुवात याला ओळख सुरुवात केली तर मला वाटलं दुसऱ्या कोणालाच बोलवतो की काही एवढी स्तुती करत होता. आता तुझ्या तू केलेल्या स्तुतीला पात्र करण्याचा प्रयत्न करेन मी. कोणत्या भाषेमध्ये बोलू? मला का करोडपती वगैरे आपण बघतो. ऑप्शन आहे स्वाहिली, हिब्रू आणि माय मराठी. माय मराठी लॉक की आहे. सुरुवातीलाच मी बाराखडी दिलसे आणि नाईन स्टेप सोल्युशन या ऑर्गनायझेशनचे त्या ऑर्गनायझेशनमध्ये कार्यरत असलेल्या सर्व मित्रमंडळींचे संचालकांचे आभार मानतो. फार चांगलं काम करतायत, फारच चांगलं काम करतायत. ज्ञानामृताच्या आश्रमात तुम्हाला लोकांना मिळते. फार चांगलं काम करतायत आज मला इथं बोलवलं. पहिला ज्ञानामृताचे पंचामृत हा जो कार्यक्रम झाला होता तुम्ही साहेब व्हॉल्यूम हे करा कारण एवढ्या माऊला मी माईक नाही तर तुला बोलू शकतो कोणाला त्रास होऊ दे. पहिला कार्यक्रम झाला होता ज्ञानाचे पंचामृत. पहिला जो प्रोग्राम 30 नोव्हेंबरला झाला होता बरोबर आहे सर. कारण 30 नोव्हेंबरला झाला होता. नॉर्मली मला तारखा लक्षात राहत नाही. मला आत्ता जर कोणी विचारलं आज तारीख किती तरी मी मोबाईल बघतो तारीख बघण्यासाठी. पण तरीही 4 महिन्यापूर्वीची जी 30 नोव्हेंबर ही तारीख आहे ती माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे. याच कारण असं आहे की 29 नोव्हेंबरला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. जे विवाहित आहेत त्यांना कल्पना असेल की लग्नाचा वाढदिवस आपल्या आपण कितीही प्रयत्न केला तरीही विसरू शकत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते असे मग. सो विषय थोडा माझा क्लिष्ट आहे. उदरविकासा विषय थोडा क्लिष्ट आहे त्यामुळे हसत खेळत जोक्स वगैरे करत चालेल ना. मी तर आवडतात ना लोकांना. लग्नावरून विषय निघाला तर एक मला जोक आठवतोय. एक किस्सा आहे. सावित्रीने सत्यवानाला यमाच्या तावडीतून परत आणलं. सावित्रीने सत्यवानाला आपल्या नवऱ्याला यमाच्या तावडीतून मृत्यूच्या तावडीतून परत आणलं. त्यातून आपण बोध काय घ्यायचा? साक्षात यम आणि मृत्यू सुद्धा तुम्हाला तुमच्या बायकोपासून वाचवू शकत नाही. सो 30 नोव्हेंबरला माझा एक कार्यक्रम झाला होता. त्यानंतर आज तिसरं पंचामृत आहे आणि तिसऱ्या कार्यक्रमाला माझा अनुभव गाठीशी असून सुद्धा ज्ञानाचे पंच बाराखडी दिवसे आणि नाईन स्टेप सोल्युशनने बोलवलंय म्हणजे त्यांच्या धैर्याला आपण दाद दिली पाहिजे. काय त्या दिवशीचे 1-2 मेंबर्स मला वाटतं आहेत इथे मग अशी बसले होते. त्या दिवशी मला असं फील आलं होतं त्या बोलताना कारण माझा विषय फार वेगळा आहे. नॉर्मली लोकांना हेल्पवर ऐकायला आवडतं किंवा मोटिवेशनवर ऐकायला आवडतं
पुनर्विकासा विषय वेगळा आहे. प्रत्येक व्यक्ती त्यात इन्वॉल्व असतो असं त्याला वाटतं की मी इन्वॉल्व आहेच असं नाही या विषयाशी संबंधित. आणि असं असताना त्या दिवशी मला जो रिस्पॉन्स मिळत होता लोकांकडून, मला असं फिलिंग आलं की अतिशय अप्रतिम मॉब समोर आपण बोलत आहोत. म्हणजे एवढा सुंदर मॉब मला परत मिळेल की नाही हे त्या दिवशीचं माझं कन्फ्युजन आता 10 मिनिटातच दूर होत चाललेलं आहे. त्यापेक्षाही चांगले मॉब समोर मी आज बोलतोय असं मला फिलिंग येत आहे. सो विषय क्लिष्ट असला तरी हसत खेळत सोप्या भाषेत समजावून सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. सुरुवातीला 2-3 सूचना आहेत. एक मोबाईल स्विच ऑफ ठेवा कृपया, दुसऱ्यांना डिस्टर्ब नको व्हायला. आणि प्रश्नोत्तर किंवा शंका मी नंतर पाठीमागून वेळ देतो. फीडबॅक फॉर्म सगळ्यांना वाटलेत का? सगळ्यांना माझे आर्टिकल्स आणि फीडबॅक फॉर्म मिळाले वाटायची सोय करतो. मगाशी पुढच्यांवरून उडत होते, जरा फीडबॅक फॉर्म वाटायचं आहे. या फीडबॅक फॉर्म वर तुम्ही तुमच्या कोणत्याही शंका, आता जर मॅक्झिमम मी वेळ देईन तुम्हाला 6-7 वाजेपर्यंत मी इथं आहे, 1 तास मी जास्त वेळ थांबेल, त्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तुम्ही फीडबॅक फॉर्म वर लिहा, ईमेल आय डी तुमचे लिहा, ऍड्रेसेस दिले तर आम्ही तुम्हाला तुमच्या ईमेल वरून तुला याची उत्तरं देतो. आता फीडबॅक फॉर्म व्यवस्थित भरण्या पाठीमागे अजून 2 फायदे असे आहेत की सर्वोत्कृष्ट भरलेला फीडबॅक फॉर्म आणि सर्वोत्कृष्ट त्यावर विचारलेली शंका मला वाटलेली याला एक अवॉर्ड आहे आणि एक लकी अवॉर्ड आहे. त्याच्यामुळे फीडबॅक फॉर्म अगदी व्यवस्थित कृपया भरून द्या. सो आपला विषय आहे कसा अभिनवा चक्रव्यूह पुनर्विकासाचा. यातला पुनर्विकास हा शब्द जो आहे हा इमॅजिनचा पुनर्विकास बरं का, माणसांच्या मनाचा नाही. ते काम विश्वास पाटकर करतात. तर शरीराचा काही विकास तुम्हाला करायचा असेल तर ते काम डॉक्टर शेट्टी करतात. आज जो तुमच्या समोर मी विषय मांडणार आहे तो आहे कसा भेदावा चक्रव्यूह पुनर्विकासाचा. चक्रव्यूह म्हणताना आपल्याला काय आठवतं? नॉर्मली चक्रव्यूह शब्द ऐकल्यानंतर आपल्याला महाभारत आठवतो, अभिमन्यू आठवतो. आणि अभिमन्यूचं काय झालं होतं त्या चक्रव्यूहामध्ये, जेव्हा त्याला अर्धवट ज्ञान होतं आणि अर्जुन आणि कृष्ण दुसऱ्या ठिकाणी जेव्हा बिझी होते व्यस्त होते आणि तो जेव्हा चक्रव्यूह जेव्हा लावला गेला कौरवांकडून तो भेटण्याची जबाबदारी अभिमन्यूने घेतली अर्धवट ज्ञानाच्या जोरावर. अर्धवट नॉलेजच्या जोरावर तो चक्रव्यूह भेटायला गेला. जिथपर्यंत त्याला नॉलेज होतं तिथपर्यंत तो व्यवस्थित गेला आणि जिथं त्याचं नॉलेज संपलं कमी पडलं तिथं काय झालं मारला गेला. आता याचा संबंध काय पुनर्विकासामध्ये, पुनर्विकासामध्ये या चक्रव्यूह अभिमन्यू यांचा संबंध काय? गेली अनेक वर्ष मी लोकांना मार्गदर्शन करतोय. माझं बोरिवलीला ऑफिस आहे, ऑफिसचा ऍड्रेस येईल तुमच्यासमोर. ऑफिसवर अनेक लोक मला भेटायला येतात, अनेक कुटुंब येतात, अनेक ठिकाणी माझ्या सभा होतात, मोफत सेमिनार होतात. लोकांबरोबर मी जेव्हा बोलतो ऑफिसवर अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब रडत बसतात. 7-8 वर्षापूर्वी रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग गेली आहे, पत्रे लागले, पहिले 1 वर्ष बिल लागले व्यवस्थित भाडं दिलं, नंतर भाडं सुद्धा थांबवलेलं आहे आणि कोणी यांची काही दाद घेत नाहीये. मुळात 40 मेंबर्स जेव्हा सोसायटीमध्ये एकत्र राहत असतात तर 40 दिशांना 40 तोंड असतात आणि आता तर पुनर्विकासामध्ये हे लोक बाहेर पडले अक्षरशः बेघर झालेले आहेत. मी अशी एक फॅमिली ओळखतो की नवरा डहाणूवरून अपडाऊन करतो, अंधेरी लाईनची जागा होती, इमारत होती, इमारत पुनर्विकासाला गेली 7 वर्षापूर्वी. 1 वर्ष नियमित भाडं दिलं डेव्हलपरने, 1 वर्षानंतर भाडं थांबवलं, बिल्डिंग पूर्ण सपाट केलेली आहे, पत्रे लागलेले आहेत आणि हे लोक जेव्हा नवरा राहतो डहाणूला, बायको राहते माहेरी, मुलीला घेऊन बोरिवलीला, बोरिवलीवरून मुलगी दररोज अंधेरीला अपडाऊन करते शिक्षणासाठी, मुलगा अजून मामांकडे मालाडला, अशा परिस्थितीमध्ये ही फॅमिली जेव्हा यांना एखादी सुट्टी मिळते, रविवार मिळतो किंवा सुट्टीचा दिवस मिळतो तेव्हा एकत्र जमते फॅमिली. पहिले आपल्या इमारतीवर जातात, तिथे बॉडीगार्ड्स असतात, डेव्हलपरचे सिक्युरिटी असते, ते आत जायला देत नाही, त्यांचीच इमारत असून. त्यानंतर डेव्हलपरच्या ऑफिसवर जातात, तिथेही कोण यांना मीठ घालत नाही, हिंग लावत नाही. त्यानंतर मग माझ्या ऑफिसवर येतात आणि रडत बसतात आणि ते रडत असताना जे आपले विचार व्यक्त करतात की आम्ही काय काय केलं आणि हे कशामुळे झालं,
तेव्हा माझं असं लक्षात आलं की अर्धवट नॉलेज असल्यामुळे जसा अभिमन्यू फसला होता तसे हे लोक सुद्धा अर्धवट नॉलेजमुळे फसत चाललेले आहेत. प्रेझेंटेशन देतोय मी स्वतः महेश यशराज बाराखडी बीएसए 9 स्टेप सोल्युशन्सच्या सहकार्याने. आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था ही आमची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कुठेही लोकांना जर मोफत परिसंवाद हवे असतील, सोसायटी मीटिंग्स हवे असतील, माझ्या ऑफिसवर कोणाला जर गायडन्स हवा असेल बोरिवलीच्या, तर आम्ही हे मोफत काम करतो या संस्थेच्या मार्फत. मुख्य ध्येय आमचं जे आहे समाज शिक्षण, मगाशी मी जसं म्हणालो तसं समाज शिक्षण आणि जागृती का नॉलेजच नाही. मी पुस्तकं लिहिली आहे, 13 पुस्तकं लिहिली आहे, 2 पुस्तकं लिहिली आहे. माझ्या सुदैवाने 5 महिन्यामध्ये 6-7 आवृत्त्या आल्या. स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पुस्तक वाचलंय माझं, त्यातही मी असं मेन्शन केलंय की अतिशय सुरक्षितरित्या तुम्हाला तुमचा पुनर्विकास पूर्ण करून घेता येतो. पण कसा आहेच लोकांना माहिती नाहीये. काही लोकांना माहिती नाहीये, काही लोकांना अर्धवट माहिती आहे, आणि काही लोकांना माहितीची गरज नाही. त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. आणि ह्या सगळ्यातलं सगळं कळतं टाईपचे जे लोक आहेत, या लोकांनी फक्त स्वतःचा फ्लॅट नाही, समजा 60 कुटुंबांची ती इमारत असेल तर 60 कुटुंबांच्या निवाऱ्याचे निवारे या लोकांनी डावाला लावलेले आहेत. आता अर्धवटण्यांवरून मला अजून एक किस्सा तुम्हाला सांगा असं म्हणतो. अर्धवटण्यां का राहतं, ज्ञान कसं असावं, नॉलेज परिपूर्ण असावं, त्यात तुम्ही सुखी समाधानी किंवा अज्ञानी जरी असावं, आपण म्हणतो ना अज्ञानात सुख. पण अर्धवट नॉलेज असतं ना हे फार घातक. एक गुरु शिष्यांचा किस्सा सांगतो तुम्हाला. एक गायक गुरु होता आणि एकदा तो मित्राबरोबर गप्पा करत बसला होता. सुट्टीच्या दिवशी सकाळी गप्पा करत बसला होता. दोन पालक त्याला भेटायला आले, आपल्या मुलांना घेऊन दोन पालक आले. पहिला पालक म्हणाला, माझी फार इच्छा आहे 12 वर्षाचा माझा मुलगा आहे आणि त्याला तुम्ही गाणं शिकवावं. गुरु म्हणाला, ठीक आहे, याला काय येतं. तो म्हणाला, अमुक गुरूंकडे हा 2 महिने गेला होता, तमुक गुरूंकडे 3 महिने गेला होता, अजून अमुक तमुककडे 6 महिने गेला होता आणि आता तुमच्याकडे येऊन आले. तर एक ओळ म्हणायला लावली त्या गुरुने, एक ओळ फक्त त्या मुलाला म्हणायला लावली, थांबवलं, म्हणाला ठीक आहे उद्यापासून याला येऊ दे. त्याने विचारली, फी 10,000 रुपये. फी 10,000 रुपये या मुलाला मी शिकवेल. तो पालक मुलाला घेऊन गेला. दुसरा पालक आला आपल्या मुलाला घेऊन, 10-12 वर्षाचा माझा मुलगा आहे आणि गुरुजी माझी इच्छा आहे की माझ्या मुलाला तुम्ही गाणं शिकवावं. शिकवेल, याला काय काय येतं. तो म्हणाला, नाही गुरुजी याला काहीच येत नाही. त्याला एक म्हणून म्हणायला लावली गुरुजींनी आणि ते त्या पालकाला म्हणाले की ठीक आहे उद्यापासून या मुलाला माझ्याकडे पाठवून मी शिकवेल. फी काय नाही, 500 रुपये दिले तरी चालते. तो पालक मुलाला घेऊन गेला. आता हा जो मित्र इथं बसला होता त्याने गुरुजींना विचारलं की अरे त्या मुलाला थोडं थोडं येत होतं, अमुक कडे शिकला होता, तमुक कडे शिकला होता, अमुक तमुक कडे शिकला होता, त्या मुलाला थोडंफार येत, त्याला तू 10,000 रुपये फी सांगतोयस आणि ज्याला काहीच येत नाहीये त्याला 500 रुपये द्या असंच सांगतोयस. कारण काय, तुम्हाला असं आहे हा जो अमुक कडे तमुक कडे आणि अमुक तमुक कडे शिकलेला मुलगा आहे ह्याच्या गळ्यामध्ये एवढे चुकीच्या गोष्टी पूर्वी घुसलेल्या आहेत, त्या काढण्यासाठी मला पहिली मेहनत घ्यावी लागेल भरपूर. त्याच्यामुळे त्याला 10,000 रुपये दिले आणि हा काय नाही कोरीपाठी आहे, लिहित जायचं पहिल्या दिवसापासून. सो हा या कथेवरून काय बोध घ्यायचा की पुष्कळ वेळा आम्हाला सुद्धा आम्ही मीटिंगमध्ये जातो. आता आमिर खानची 2 दिवस कोणी येते, 21-22 तारखेचा लोकसत्ता बघा. आमिर खानच्या घराचं प्रकरण आहे. चांगल्या जाणकार माणसाचा सल्ला घेतला असता तर आमिर खान बसला नसता, आता काही करोड रुपयाला तो फसणार. कारण ऑलरेडी तो करोडो रुपये खर्च करून बसले. पुनर्विकासामध्ये जात असताना वाचली कोणी लोकसत्ताची बातमी, आमिर खान चांगली व्यवस्थित येते मोठी की पुनर्विकासामध्ये जातोय, सोसायटीत त्याला मॅक्सिमम घरं पाहिजे आणि त्या पहिल्या मीटिंगला हायली क्वालिफाईड लोक राहतात ना. आमिर खानला तो बँड्रासारख्या ठिकाणी हायली क्वालिफाईड फार शहाणे लोक, फार शहाणे. साधं साधं मार्गदर्शन आहे, तुम्ही नेटवर गेला आणि इंटरनेटवर तरी याबाबतचं मार्गदर्शन मिळतं की तुम्ही पुनर्विकासामध्ये काय काळजी घेतली पाहिजे. आणि आमच्यासारखे लोक तर मोफत द्यायलाच तयार आहे. मी काय चंद्रशेखर प्रभू काय आम्ही मोफत लेक्चर्स करतो. आणि तर त्यांनी काय केलं, जे कन्सेंट आहे त्याला फिजिकल 75% लोक असावे लागतात. चूक आहे की बरोबर त्याच्यावर आपण जाऊया नको, पण हे 75% लोक नव्हते हजर स्वतः आणि त्यांनी रिटर्न आणि ईमेलने कन्सेंट दिली. ती चालणार नाहीये,
त्याच्यामुळे आमिर खानचं रिडेव्हलपमेंट आहे ते टोटली फेल्युअर होणार आहे, होणारच आहे. हाऊसिंग सब रजिस्टर पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलंय ते चुकीच्या पद्धतीनं काम चाललेले आहे. तर आमिर खान काय किंवा आमिर खान काय बेघरून काय त्याची अनेक घरं असतील, पण आपल्याकडे मिडल क्लास हायर मिडल क्लास जो आहे असं तर नाहीये ना की आहेत सात आठ घर. किती लोक आहेत तिथं सात आठ घर त्यांची, एक घर गावाला लागलं चालेल अशी किती लोक आहेत असं आपल्यामध्ये कुणीही नसतं. एक तर जास्तीत जास्त दोन घर, आणि दोन घर जरी असली तरी त्यातलं एक घर आपण कधी डावाला लावणार नाही. सो म्हणून मला असं जाणवतं की लोकांना जागरूक आणि शिक्षित करण्याची फार 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 आवश्यकता आहे. मला अजून इथं समजून घ्यायला आवडेल की इथं प्रत्यक्ष पुनर्विकासाशी संबंधित असे किती लोक आहेत आता इथं याच्यामध्ये. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, म्हणजे जो जो 60 लोक आहेत त्याच्यापैकी फक्त 10 लोक पुनर्विकासाशी संबंधित आहेत. बाकीच्या 50 लोकांना मी सांगू इच्छितो, बरं घरात राहणारे किती लोक आहेत रात्र करा आपापल्या घरात राहणार आपल्या स्वतःच्या. नाही पुनर्विकासाशी संबंधित म्हणजे नेमकं काय आहे मी सांगतो तुम्हाला. प्रश्नोत्तर आपण नंतर घेऊया कारण की लंच टाइम मुळात आपला उशीर आहे. कोणी कोणी विचारलं प्रश्न सर, तेच हा सर पुनर्विकासाशी संबंधित म्हणजे तिथे पदाधिकारी वगैरे आहे की इच्छा आहे की काय. मी नंतर तुमच्या प्रश्नाची प्रेझेंटेशन होऊ द्या माझं, तीच एक रिक्वेस्ट आहे माझी की माझं प्रेझेंटेशन होऊ द्या. कारण या विषयावर मी 34 वर्ष माझा अभ्यास आहे, मी 3 दिवस बोलत राहू शकतो. आपल्याला जेवायला जायचंय त्यामुळे माझं प्रेझेंटेशन पूर्ण होऊ द्या. 269 स्क्वेअर फीट, 269 स्क्वेअर फीट. आता नॉर्मली रिडेव्हलपमेंटमध्ये जातात तेव्हा 35%, 40%, 45% असं तुम्हाला ते पुढे कळणार आहे तुम्हाला, असं तुम्हाला जास्त जागा मिळते. आता 269 स्क्वेअर फीटला मी तर एका सोसायटीत जवळजवळ 58% जास्त जागा वाढून दिली, पण 269 स्क्वेअर फीटला किती जास्त जागा मिळायला पाहिजे त्या टेनामेंटच्या मालकाला, गेस करू शकतं कोणी? कोणी गेस करू शकतं किती मिळायला पाहिजे त्यांना 269 मोबदल्यात रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर? माझ्या मित्राने मला फोन केला, महेश लॉटरी लागलेली आहे. म्हटलं कसली लॉटरी बाबा पुनर्विकास आहे. काय झालं तर त्याने मला ऑफर सांगितली, तो गेस करू शकतो किती किती असेल? 1450 स्क्वेअर फीट. म्हटलं काय करते तुम्ही, होणार नाही यार रिडेव्हलप. नाही नाही कसं काय, मग मी गेलो तिथं मग लोक असे जमले मग त्यांना समजावलं मी नाही, पण तरी त्यातला एक माणूस बस त्याला परवडणार. अरे म्हटलं त्याला कुठून परवडणार, तो काय जमीन खिशातून घेऊन येणार आहे की आबाळातून घेऊन येणार आहे की सिंगापूर झालंय मुंबईचं तुमच्याच त्या बिल्डिंगपूरचं 16 पट FSI आहे असतो, तो देऊ शकणार नाही कारण तो तेवढं बांधू शकत नाही आहे. मग तेव्हा कुठं थोडेफार लोक जागे झाले. आम्ही त्या डेव्हलपरच्या ऑफिसमध्ये गेलो, मी म्हटलं ठीक आहे मी येतो तुमच्या बरोबर, आपण विचारू की काय फसवलं काय विचारू त्याला. प्रख्यात डेव्हलपर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, जसे आम्ही बाहेर गेलो CCTV मध्ये त्याने बघितलं रिसेप्शनला मी आलोय, डेव्हलपर मला ओळखत होता, त्याला माहिती आहे मी या क्षेत्रात काम करतोय. तो स्वतः केबिनच्या बाहेर आला, आपल्या केबिन पर्यंत आम्हाला यायला दिलं नाही, केबिनच्या बाहेर आला रिसेप्शन मध्ये. महेश भाई कैसे हो, क्या है, चाय नाश्ता तू मागा. म्हटलं चाय नाश्त्यासाठी मी नाही आलोय, तू यांना जी ऑफर दिली आहे, हे माझे मित्र आहेत, म्हटलं तू यांना ऑफर दिली असती मला फक्त समजवतो. 1450 स्क्वेअर फूट यांना कसे देणार आहे 269 स्क्वेअर फूटच्या मोबदल्यामध्ये? तो असला बिल्डर चाणाक्षर असतात, हुशार असतात. पण महेश भाई आप मेंबर होते इसके इनके? म्हटलं नाही मैं मेंबर नहीं. अच्छा आप तो PMC भी नहीं, क्योंकि उन्होंने ऐसा कोई डॉक्यूमेंट दिखाया नहीं. म्हटलं नहीं मैं इनका सल्लागार भी नहीं. फिर आपसे आप और मैं बात करके क्या करेंगे, आपसे मैं बात ही नहीं करूंगा. ये मेंबर मेरे साथ बात कर रहे तो कर सकते हैं, इनको मैं समजा सकता हूँ 1450 कैसा मिळणार. आप नाही आता माझ्या लक्षात आलं, हा वाटाण्याच्या अक्षता लावू दे. आम्ही त्या ऑफिसच्या बाहेर आलो, मी त्या मेंबरना म्हणलो ठीक आहे हा फसवणूक करणार आहे तुमची, तर तुम्ही जे ऍग्रीमेंट काय झालं म्हटलं नक्की, तर ते म्हणाले 10-10 म्हटलं 2.5 लाख असे एवढं होतं 10 किलोमीटरचे 2.5-2.5 लाख प्रत्येक मेंबरला देऊन यांनी काही ऍग्रीमेंट कन्सेंट लेटर सह्या केल्या होत्या. मी म्हटलं ठीक आहे. आता ऍग्रीमेंट आणि कन्सेंट लेटर हे दोन कॉपीजमध्ये होतात नॉर्मली. म्हटलं तुमची कॉपी द्या मला ओरिजिनल, मी माझ्या लॉयरला दाखवतो, याच्यावरून तर आपण ऍक्शन घेऊ.
ते चुळबुळ करायला लागले एकमेकाकडे बघा. हायली क्वालिफाईड लोक, क्वालिफाईड लोक बघा, चांगले शिक्षित बँकामध्ये कोर्टामध्ये काम करणारे लोक, क्लर्क वगैरे चुळबुळ करायला लागले. मला म्हणाले महेश भाई कॉपी आमच्याकडे नाही आहे ॲग्रीमेंटची, कन्सेंट लेटरची. ठीक आहे म्हटलं, तीन असू दे, झेरॉक्स तरी द्या म्हटलं. तुम्ही ज्याच्यावर सह्या करून दिल्या त्या कागदाचे झेरॉक्स तुम्ही घेतल्या पाहिजे, घराचा प्रश्न आहे. नाही म्हणाले तीन आहे आमच्याकडे. त्यांचं नशीब एवढं चांगलं होतं की त्यांनी पजेशन दिलं नव्हतं डेव्हलपरला. त्याच्यापूर्वी मी तिथे गेलो, म्हटलं पजेशन देऊ नका अजिबात, काय करतो ते बघूया. आणि ह्यांचं नशीब तो होतं, पण ह्यांच्या बाजूच्या राहणाऱ्यांचं नशीब एवढं वाईट होतं की त्यांनी त्या डेव्हलपरला ऑलरेडी पजेशन देऊन बसले होते, 2.5 लाख घेऊन. आता काय करणार तो, 1450 देऊ शकणार नाही. त्याला ते हॉर्स ट्रेडिंग म्हणतो ना आपण, वो इतना देते. आता इलेक्शन करतो नाही, वो कितना देतो आहे, वोट के लिए 400, मेरा 500. काही बिलंदर लोक काय तो 500 दे रहे, तू 1000 देते क्या, हे आपल्याकडे चालतं दुर्दैवाने. तसं पुनर्विकासामध्ये त्याने ते 1450 हे खोटं आमिष ठेवलं होतं. दुसऱ्या एका सोसायटीला त्याने तेच आमिष दिलं होतं बाजूच्याच कॉलनीमध्ये. त्याला त्याने खाली करून घेतलं, एक वर्ष भाडं दिलं व्यवस्थित, एका वर्षानंतर भाडं बंद. आणि मगाशी मी स्टोरी सांगितली तसंच, त्याची सिक्युरिटी बॉडीगार्ड्स साईडवर असतात, पसरे लागलेले आहेत, तुम्हाला आत जायला देत नाही. बिझनेस ऑफिस करत तुम्ही जाऊन काही धंदा करू शकत नाही, त्याचे तिथे बॉडीगार्ड्स असतात. मग तो तुम्हाला सांगतो की ठीक आहे चलो, हे 40 लाख गेलो, हे 50-1.5 करोडचे फ्लॅट आहेत, 40 लाख गेलो, आप खाली करू ना. आणि काही लोक पुष्कळ लोक वैतागून हा प्रोजेक्ट होणार नाही म्हणून 40-50 लाखाला 1.5 करोडची घरं विकतो. जे विकत नाहीये त्यांना तो काय करतो, एक दिवस मीटिंग घेतो, खऱ्या काढलेल्या गोष्टी सांगते. मीटिंग घेऊन सांगतो कि मेरे को 1650 नहीं, आप लोगों को 2000, हर एक को 2000 स्क्वायर फीट देने का मैं प्लान कर रहा था, लेकिन क्या करूँ, ये माड़ा और गवर्नमेंट थर्ड क्लास है, चिया करूँ मौका हो तो. माड़ा और गवर्नमेंट, इनका ये नया सर्कुलर आया है, उसके हिसाब से मैं आपको 380 स्क्वायर फीट दे सकता हूँ. लेना है तो ले लो, नहीं तो 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष भांडत बसा कोणता, भाडं थांबलेलं आहे. आज अंधेरी सारख्या ठिकाणी जिथं 22-25 हजारच्या खाली भाडीच नाहीये, आणि ज्या एका माणसाचं पगारच 20 हजार रुपये आहे, तो काय करणार, सरेंडर होतात अक्षरशः अशा वेळेला डेव्हलपरच्या समोर. सो विकासा पुनर्विकासासाठी विकास ऑफ ऑफर घेतात, सर्वात मोठी ऑफर स्वीकारायची असते. ह्या चुकीच्या गैरसमजामुळे, चुकीच्या मानसिकतेमुळे ही अनेक सभासदांवर वेळ येते. ऍक्च्युली काय आहे, या व्यवहार्यता महत्वाची असते. इथं जसं मी लिहिलंय, विकासकाची विश्वासार्हता काय, प्रकल्पाची तो देत असलेल्या गोष्टीची व्यवहार्यता काय. या व्यवहार्यतेवरून मला एक अजून जोक आठवला. तुम्हाला जेव्हा संधी मिळते कोणाकडून काही घ्यायची, कोणाकडून काही मागायची, आपल्याला काहीतरी मिळणार आहे, तर अशा वेळेला तुम्ही मागताना फार काळजीपूर्वक असायला पाहिजे, फार व्यवहार्यता तुम्ही पाळली पाहिजे. नाहीतर काय होतं, एका माणसाचा किस्सा सांगतो. एका माणसाला फार श्रीमंत व्हायचं, प्रचंड श्रीमंत व्हायचं होतं. भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी असावा असं त्याला, भारतीय माणूस सगळ्यात श्रीमंत मी असावा असं वाटत असल्यामुळे त्याने देवाची प्रार्थना केली. जप करत राहिला, नामस्मरण करत राहिला, सगळं 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 केल्यानंतर एक दिवस खरंच त्याला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाला, म्हणाला माग तुला काय पाहिजे, तू एवढं जप तप करतोय 18 तास 16 तास, माग तुला काय पाहिजे. आता ह्याने सरळ सोप्या शब्दात सांगायचं ना की भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस मला बनव म्हणून. पण जेव्हा अशी संधी येते तेव्हा आपल्या लोकांची डोकी उलटी सुलटी चालायला सुरुवात होतात. तो म्हणाला की देवा अशी काहीतरी अरेंजमेंट कर, असं काहीतरी घडून आण की भारतातले सगळे श्रीमंत लोक, अंबानी, टाटा, बिर्ला, मित्तल, हे लोक माझ्यासमोर कटोरा घेऊन उभे राहिले पाहिजे. हे लोक माझ्यासमोर कटोरा घेऊन उभे राहिले पाहिजे. देव हसला, म्हणला ठीक आहे डोळे बंद कर. आणि मी तथास्तू म्हटल्यानंतर डोळे उघड, ह्याने डोळे बंद केले. देवाने तथास्तू म्हटलं, ह्याने डोळे उघडले. बघतो तर काय, BMW मर्सिडीज बेंझ आजूबाजूला लागले आणि साक्षात टाटा, बिर्ला, अंबानी, मित्तल हातात कटोरा घेऊन समोर उभे. त्याला अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद. देवाने आपलं मान्य केलं, मागणं दिलेलं आहे. मग त्याने स्वतःकडे बघितलं तर त्याच्या लक्षात आलं देवाने त्याला पाणीपुरीवाला बनवलं होतं. पाणीपुरी खायला कटोरे घेऊन उभे होते. सो जेव्हा व्यवहार्यता हा शब्द फार महत्वाचा आहे. जेव्हा आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं, मागायचं असतं, तेव्हा त्यातला व्यवहार्यता हा घटक फार 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 काळजीपूर्वक बघितला पाहिजे.
वस्तुस्थिती काय तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 79 नॉर्मली आमची ही सेमिनार होतात ना, माझी जाहिरात होऊन सेमिनार होतात, त्यात 100% क्राऊड हा पुनर्विकासासाठी झालेला असतो. इथं आता मला माहिती आहे इतर चार वक्त्यांना ऐकायला लोक आले, त्यामुळे थोडं सोपं आणि नियम वगैरे बाजूला ठेवून मी प्रेझेंटेशन करतो. पूर्ण सोसायटीच्या सभासदांना पुनर्विकासामध्ये कोणकोणते व्यवहार्य फायदे कशा पद्धतीने मिळायला पाहिजे ते तज्ञ व्यक्तीच्या मदतीने सोसायटीने ठरवून योग्य वेळेत उत्कृष्ट टिकाऊ बांधकाम ठरवलेल्या सर्व फायद्यांसह आपला प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून घेतला पाहिजे. हा एक गियर काढलेला आहे सरकारने 3 जानेवारी 2009 आणि त्याचं तंतोतंत पालन केलं तर तुमचा प्रकल्प अगदी व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या पूर्ण होतो. आणि हा सभासदांचा जमीन मालक म्हणून अधिकार आहे. जमीन मालक म्हणून अधिकार असताना पुनर्विकासामध्ये जसं मी म्हणालो व्यवहार्य फायदे, आम्हाला काय मिळायला पाहिजे, कसं मिळायला पाहिजे, त्या कामाचा दर्जा काय असायला पाहिजे, इमारतीचं काम किती काळामध्ये पूर्ण झालं पाहिजे, ते पूर्ण होत असताना कुठच्या स्टेपने पूर्ण झालं पाहिजे, याबाबतचं ज्ञान सभासदांना असत नाही. दुर्दैवाने माझं असं ऑब्झर्वेशन आहे, ज्ञान नसतं तरी तर्कशास्त्र चालवत मेरे को ऐसा 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 लगता है. सिमेंट में रेती डालने का, कड़ी डालने का और बांधने का भी कितपर्यंत बोलना रे कहीं आहे माझ्या समोर लोक क्यों आप कितना मिलना चाहिए, नहीं इतना मिलना चाहिए, 800 स्क्वेअर फीट मिलना चाहिए, म्हटलं याचं लॉजिक काय, मॅथमॅटिक्स काय, तुमचा फ्लॅट आता 420 स्क्वेअर फीटचा आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 800 स्क्वेअर फीट मिळालं पाहिजे, नाही मेरे को लगता है, तुमको लगता है उससे कुछ नहीं है, ते खरं काय असतं ते पुढं कळणार आहे तुम्हाला. पण पुष्कळ वेळा लोक, माझं असं ऑब्झर्वेशन आहे की स्वतःच्या तर्कशास्त्राप्रमाणे जातात आणि तर्कशास्त्र कधी वस्तुस्थितीला धरून असतंच असं नाही, ज्ञान मात्र वस्तुस्थितीला धरून असतं. तर तर्कशास्त्रावरून तुम्हाला सांगतो, तर्कशास्त्रावरून जर आपण बघितलं तर आंब्याला आंबे लागतात, बाकी बरोबर आहे, आंब्याला आंबे लागतात, वडाला वडे लागतात का, लागले पाहिजे ना तर्कशास्त्राप्रमाणे, जर आंब्याला आंबे लागतात तर वड्याला वडे लागले पाहिजेत. किंवा आपण अभ्यास झोपून केला तर झोप येते, झोपून अभ्यास केला तर झोप येते, बसून केला तर बस येते का, तर्कशास्त्र तसं सांग. सो तर्कशास्त्रवाले जे मेंबर्स आहेत त्यांना बाजूला ठेवा म्हणून मी नेहमी सांगतो. आणि त्या आमिरजी केस तशीच आहे, तर्क केले त्यांनी की ऐसा 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 होगा, ईमेल भी देगा तो चलता है, नाही चालत, कन्सेंट दिली लेखी स्वतः हजर नाही राहिले तर चलता है, क्यों नाही चलता है, तो क्यों नाही तो नियम आहे, नियम आहे, नियमाप्रमाणे तुम्ही फिजिकली तिथं असायला पाहिजे. आमिर खानचं भरपूर मोठं नुकसान होणार आहे, आज मला तिथंच बोलत होतो, आमिर खानची विरोधी जी पार्टी आहे तुम्हाला आश्चर्य वाटत मिळत होता त्यांच्याबद्दल तुम्ही उभा राहिलो होतो, पण आज हे सेमिनार माझं ऑलरेडी ठरलं होतं म्हणून त्यांना मी म्हणालो पुढच्या आठवड्यात येईल. तर आमिर खान पूर्ण चुकलेले आहे त्याच्या केसमध्ये. विशेष मला का सांगायला लागतं, सत्यमेव जयते म्हणून तू प्रोग्राम करतो आणि साधं तू एवढं मोठं स्वतःच्या निवाऱ्याबाबत 60 सदनिका त्याला पाहिजे, म्हणजे जवळजवळ 150 ते 200 करोडची प्रॉपर्टी तो घेणार आहे आणि साधे नियम तू पाळत नाहीयेस, तुला अधिकार आहे का सत्यमेव जयते हा कार्यक्रम करायचा, मीडिया बघूया ना किती हे प्रकरण लावून धरते, कारण 2 दिवस लोकसत्तामध्ये सलग बातमी येते. सो ज्ञान नसतं लोकांना, तर्कशास्त्र चालत नाही, ज्ञान नसतं, मग हे ज्ञान लोकांना ज्ञानी लोकांचा फायदा व्हावा म्हणून शासनानंच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट इंग्रजीमध्ये यांची तिथं निवड अनिवार्य केलेली आहे. महाराष्ट्र शासन 3 जानेवारी 2009 असायला पाहिजे, तिथून 2014 झालं. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 79 गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासात कलम 79 अनुसार निर्णयासाठी घेण्यात येणाऱ्या पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेमध्ये तज्ञ PMC यांची नेमणूक महाराष्ट्र शासनाने अनिवार्य केलेली आहे. का, तुम्हाला किती मिळायला पाहिजे, काय मिळायला पाहिजे, कसं मिळायला पाहिजे हे तज्ञ लोक ठरवतात, तज्ञ लोकांनी ठरवावं. आणि विशेष म्हणजे गृहप आयुक्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 15 एप्रिल 2013 79 ची पूर्तता कंपल्सरी केलेली आहे. म्हणजे तुम्ही प्लॅन सबमिट करायला जाताना तुम्ही 79A ची पूर्तता केलेली आहे, त्याचे पुरावे तुम्हाला सोबत जोडावे लागतात. PMC का तिथं नेमणूक अनिवार्य केलेली आहे किंवा PMC का पाहिजे तुमच्या प्रकल्पामध्ये, तर प्रकल्प व्यवहार्यता आणि सुरक्षितता यासाठी PMC चा फायदा होतो. कसा होतो पाहूया.
अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी लेमॅनला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगतो. मराठी आपण बघितलं की 269 स्क्वेअर फीटला एक डेव्हलपर आला 400 स्क्वेअर फूट देतो. जातोय आवाज पाठपर्यंत? 380 मग 450 देतोय मग मेंबर उरळतात मग तिसरा येऊन सांगतो की अरे 450 कशाला, आपला अजून आपल्याला अजून एक बिल्डर 520 देतो, मेंबर अजून उरळतात. आता असं तर कधी होत नाही ना की एखाद्या मेंबरला म्हणाले की तो 520 देतोय दुसरा आलेला बिल्डर 480 देतोय आपण 480 ला जाऊया, असं कधी होत नाही. कधी वाढती श्रेणी राहते आणि याचाच फायदा घेऊन जिथं तुम्हाला व्यवहार्य जी एक फिगर मिळायला पाहिजे त्याऐवजी मग 1200, 1300, 1450 अशा फिगर सांगितल्या जातात. त्याला परवडतं म्हणून लोक बिल्डरच्या ताब्यात देतात, पत्रे लागलेले राहतात 8-8 वर्ष आणि लोक बेघर होतात. हे होऊ नये म्हणून मी प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचं गणित नीट समजून घेतलं पाहिजे. काय करू तुम्ही म्हणाल तसं बरोबर आहे. सो प्रकल्पाच्या व्यवहाराचे गणित किती सोपं आहे बघा तुम्ही. आता समजा हा 10,000 स्क्वेअर फूटचा आपला प्लॉट आहे, तुम्ही राहत आहे किंवा हाच एक आपण रिडेव्हलपमेंटला चालू आहे. 10,000 स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे. या प्लॉटवर एक एफएसआय होता पूर्वी 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जी इमारत बांधली गेली होती ती एक एफएसआयने जर बांधली गेली असेल तर किती स्क्वेअर फूटचं बांधकाम असेल या इमारतीचं? 10,000 स्क्वेअर फूट. आता आपण एक उदाहरणार्थ बघूया. 500 स्क्वेअर फूटचे 20 सभासदांचे तिथं फ्लॅट आहेत. 500 स्क्वेअर फूटचा एक असे 20 सभासद तिथं राहतात. 10,000 स्क्वेअर फूट बांधकाम बरोबर कन्झ्युम होते. आता नवीन नियमांप्रमाणे म्हणजे तुमचा काही 4 असेल क्लस्टरमध्ये 4 सुद्धा असते, एक उदाहरण म्हणून देतो कारण नंतर कधी कधी आर्ग्युमेंट होतात सर तुम्ही 2.7 म्हणाल आम्हाला 4 मिळणार आहे. एक उदाहरण म्हणून मी देतोय. नवीन नियमाप्रमाणे जर 2.7 एफएसआय मिळणार असेल, ह्या इमारती 10,000 स्क्वेअर फूटची इमारत आहे, 500 स्क्वेअर फूटचे 20 फ्लॅट आहेत, हे लोक रिडेव्हलपमेंटला चालले गेले, तर या 10,000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर पूर्वी 10,000 स्क्वेअर फूट होती इमारत, ती तोडून नवीन इमारत किती स्क्वेअर फूटची बनणार? 27,000 स्क्वेअर फूटची नवीन इमारत बनणार. कळायला लागलं लोकांना, व्हेरी गुड. आता जुन्या सभासदांना 500 ऐवजी 700 स्क्वेअर फूट, प्रत्येकाला 500 ऐवजी 700 स्क्वेअर फूट, 20 मेंबरला किती होणार? आपण बांधतोय किती स्क्वेअर फूट? म्हणजे काय होत आहे, 27,000 वजा 14,000 13,000 स्क्वेअर फूट विक्रीसाठी उपलब्ध. हे समजून घ्या. समजलं रिडेव्हलपमेंट काय असतं किंवा पुनर्विकासाच्या प्रकल्पाची व्यवहार्यता काय असते समजून घ्या. तर या 13,000 स्क्वेअर फूट जागा विक्रीमुळे निर्माण होणारे आर्थिक फायदे विचारात घेऊन पीएमसी तज्ञ प्रकल्प नियोजन करतात. विकासक नाही, विकासक अजून पुनर्विकासाच्या चित्रात आलेलाच नाहीये. तुम्ही पीएमसी नेमला की तो प्लॉटचं काय पोटेन्शियल आहे, इथं काय बांधकाम होऊ शकतं नवीन, त्यातलं मेंबरला किती द्यायचं, 40% वाढून द्यायचं, 520, 700 स्क्वेअर फीट मेंबरला, मग ते 3 वर्ष बाहेर राहणार, त्याचं भाडं कॅल्क्युलेट करतात, ब्रोकरेज कॅल्क्युलेट करतात, भाडं जर 11 महिन्यांनी 10-10% वाढवलेलं ते कॅल्क्युलेट करतात, ट्रान्सपोर्टेशन कॅल्क्युलेट करतात, बांधकामाचा खर्च सर्व कॅल्क्युलेट करतात आणि एक फिजिबिलिटी रिपोर्ट बनवला जातो. कुणाला बघायचं असेल माझ्या ऑफिसवर येऊन फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय, आणि फिजिबिलिटी अनेक लोक ऐकतात माझ्या समोर येऊन, नाही माहित नाही फिजिबिलिटी म्हणजे काय मला समजावा, नाही फिजिबिलिटी आणि आपको तो मालूम है ना, मेरे को मालूम है आप शब्द इस्तेमाल कर रहे हैं उसका मतलब आपको मालूम है क्या, तुम्हारा कळला का? तुम्हारा कळला फिजिबिलिटी काय असते? पूर्वीचं तुमचं बांधकाम ते नवीन बांधकाम होणार, नवीन बांधकाम तुम्हाला थोडं त्यातलं मिळणार, जे बाकीचं विकलं जाणार हे करण्यासाठी आपल्याला डेव्हलपर लागतो. ते बांधून नवीन बांधकाम विकण्यासाठी आपल्याला प्रकल्पामध्ये डेव्हलपर लागतो. सो प्रकल्पाची व्यवहार्यता अहवाल फिजिबिलिटी रिपोर्ट ठरवतो आणि हा याचं आम्ही प्रेझेंटेशन देतो. जसं आता तुम्हाला प्रेझेंटेशन देतो आम्ही पीएमसी म्हणूनही कामं करतो, त्यात लोकांना सगळ्या समजवतो म्हणजे आम्ही जिथं काम करतोय तिथल्या लोकांना म्हणजे 630 स्क्वेअर फीट क्यू मिळणार आहे, म्हणजे 36,000 रुपये भाडा क्यू मिळणार आहे, सगळं व्यवस्थित माहिती आहे. प्रत्येक मेंबरला माहिती आहे व्यवस्थित की आम्हाला हे काम मिळतंय, आम्हाला हे काम मिळायला पाहिजे, याचंही प्रेझेंटेशन होतं. याच्यावर आधारित
टेंडर डॉक्युमेंट बनवलं जातं. टेंडर डॉक्युमेंट मध्ये लिहिलेलं असतं की मेंबरला तुला 630 स्क्वेअर फूट द्यायचे, 10 लाख कॉर्पस द्यायचं आहे, 36,000 भाडं द्यायचं आहे, दर 11 महिन्यांनी 10% वाढ द्यायची आहे, ट्रान्सपोर्टेशन द्यायचंय 15,000, 90,000 ब्रोकरेज द्यायचंय, सगळं लिहिलेलं असतं. म्हणजे आपण काय करतोय, बिल्डरला विचारत नाहीये, बिल्डरला सांगतोय तुला हे द्यायचंय, असं करून पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट दिली जाते. ती ऍडव्हर्टाइजमेंट वाचून अनेक डेव्हलपर तिथे टेंडर भरतात, टेंडर भरतात, कारण त्या फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये ती स्लाइड काढली मी, वेळ कमी आहे म्हणून माझी 2.5-3 तासांची सेमिनार चालतात. त्या फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये डेव्हलपरचा प्रॉफिट सुद्धा लिहिलेला असतो की एवढं एवढं 10 करोड किंवा 12 करोड डेव्हलपरला प्रॉफिट मिळणार. माझ्या ऑफिसवर जेव्हा डेव्हलपर येतात तर त्यांना सांगतो 12 करोड प्रॉफिट मदन भाई कम नाहीये, 22 महिने आपको काम पूरा करना है. मला सांगा 22 महिन्यामध्ये किंवा 2 वर्षामध्ये 12 करोड कमी आहे प्रॉफिट? विशेषतः मुंबई डेव्हलपर किती आहेत माहिती तुम्हाला? साधारण फिगर 3,000 वर आहेत, 3,000 वर डेव्हलपर आहेत मुंबईमध्ये टोटल. आणि मुंबईत ओपन प्लॉट किती आहेत बिल्डरला बिल्डिंग बांधण्यासाठी? किती असतील? 3,000 डेव्हलपर आहे. ओपन प्लॉट 3,000 तरी आहेत का मुंबई? म्हणजे डेव्हलपरला आज जर बिझनेस करायचा असेल, पैसा कमवायचा असेल, ऑप्शन काय आहे? रिडेव्हलपमेंट इज द ओनली ऑप्शन. त्यामुळे एक टेंडर मला पुष्कळ अनुभव येतात. काही मेंबर म्हणतात पहिले जो बँक मध्ये बिल्डर आहे ना उसको छोडले का नाही, म्हटलं की टेंडर ऍडव्हर्टाइजमेंट करायचे ना. नाही नाही हो जायगा पण दुसरा नाही आहे गाव, म्हटलं 3,000 डेव्हलपर आहे. आणि एक टेंडर डॉक्युमेंटची ऍडव्हर्टाइजमेंट केली की 40-45 डेव्हलपर येतात टेंडर उचलायला. काही तर डेव्हलपर असे ते अंधेरीतच काम करू इच्छितात, काही डेव्हलपर बोलू लिहिला तरीही 40-50 डेव्हलपर टेंडर उचलायला येतात, कारण त्यांना माहिती आहे की यात काही 10 करोड 12 करोड 15 करोड आपला फायदा आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये त्यांना तो बिझनेस उचलायचा असतो. मग असे डेव्हलपर जेव्हा येतात तेव्हा त्यातले शॉर्ट लिस्ट करून अमुक डेव्हलपर चांगला का, अमुक डेव्हलपर वाईट का, यांना बाजूला ठेवून आपल्याला या काही चांगल्या लोकांनाच का काम द्यायचं आहे, हे सगळं एक्सप्लेन करून आम्ही चांगल्या पीएमसीने हे सोसायटी समोर हे 3 चांगले आहेत किंवा हे 5 डेव्हलपर चांगले आहेत यातला एक तुम्हाला वाटतो तो सिलेक्ट करा. तर त्यापूर्वी साईट व्हिजिट, त्यांचे इंटरव्ह्यू, त्यांच्या पास्ट क्लायंटचे इंटरव्ह्यूज घेतलेले असतात, चौकशी केलेली असते, त्यांचं फिनान्शियल बॅकग्राऊंड बघितलेलं असतं डेव्हलपरचं. असं करून एक चांगला डेव्हलपर कॉन्ट्रॅक्टर सारखा तुम्ही सिलेक्ट करून त्याच्याकडून आम्हाला असं 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 या पद्धतीनं काम पाहिजे. पूर्वी आता एक लक्षात घ्या, 35-40 वर्षापूर्वी तुम्ही बिल्डरकडे जेव्हा बुकिंग करून फ्लॅट घेतला तर तुम्हाला चॉईस नव्हता, बिल्डर जो लावेल तो रंग, बिल्डर जो लावेल ती टाईल, बिल्डर जो लावेल ती फिटिंग. पण रिडेव्हलपमेंटचा सर्वात मोठा फायदा की चांगल्या पीएमसीच्या मदतीने टेंडर डॉक्युमेंटमध्ये माझ्याकडे टेंडर डॉक्युमेंट घेऊन सुद्धा कोणी ऑफिसर पाहू शकतो तुम्हाला काय काय पाहिजे. स्क्रूज पाहिजे ते जर ब्रासचे हवे असतील, अमुक कंपनीचाच दरवाजा पाहिजे, अमुक कंपनीची फिटिंग्स पाहिजे, हे सगळं टेंडर डॉक्युमेंटमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं असतं, ठेवलेलं असतं. आणि तुला हे काम या पद्धतीनं आमच्या तज्ज्ञ माणसाच्या देखरेखीखाली पूर्ण करून 22 महिन्यात किंवा 24 महिन्यात द्यायचं अशा पद्धतीनं. त्यातली माझी बदलण्याची माझी बदलण्याची गरज नाही तुमच्या. मला असं ऐकायला येतं की डेव्हलपरचा प्रॉफिट, डेव्हलपर तो 200% कमात आहे, 300% कमात आहे, असं नाही. तुमच्याकडे जर चांगली तज्ज्ञ मंडळी जर आलेली असतील तर डेव्हलपरचा प्रॉफिट टेस्ट ठरवतात, तुमचे पीएमसी ठरवतात. एक केस दाखवली तुम्हाला केस कडे. आता आम्ही लेटर ऑफ इंटेंट गेल्याच आठवड्यात एका डेव्हलपरला दिलं. वर्सोव्याचा हा प्रोजेक्ट आहे, डेव्हलपरचा प्रॉफिट एक्सप्लेन करतो. ह्याचे पुरावे कोणी येऊन माझ्या ऑफिसवर बघू शकतं. त्यात 54.39% टोटल बेनिफिट सोसायटी मेंबर्सना आम्ही दिलेले आहे, जागा, कॉर्पस फंड वगैरे वगैरे. 23.05% टोटल एक्सपेंडिचर ऑफ द प्रोजेक्ट हा काय असतो पुढे स्लाइड येणार आहे. 0.20% आमची फी आहे पीएमसी एक्सपर्टची आणि डेव्हलपरला प्रॉफिट फक्त 22.36% आहे लोडिंग बघून. आता तसं जर काय आउट ऑफ पॉकेट वगैरे एक्सपेंडिचर बघितला तर हा प्रॉफिट फक्त 20% होतो. आणि 20% प्रॉफिट घेऊन जरी तुम्ही टेंडर डॉक्युमेंट फ्लोट केलं तरी डेव्हलपर येतात तुम्हाला पाहिजे तसं, कारण 20% म्हणजे सुद्धा 12 करोड आहे.
20% म्हणजे सुद्धा मगासपासून मी सांगतोय 11 ते 12 करोड आहे. बरं, हा जेव्हा डेव्हलपर माझ्याकडे आला, मला म्हणाला महेश भाई आपने सोसायटी को बहुत फायदे दिए है, डेवलपर को कुछ फायदा रखा नहीं है. मी म्हटलं देखिए सर कैलकुलेट कीजिए. नहीं, 10 करोड़ के ऊपर जा नहीं रहा है. म्हटलं सर ये प्रोजेक्ट हम लोगों को 22 महीने में, हाँ म्हटलं 22 महीने में पूरा करेंगे. म्हटलं फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये 36 महिन्याचं भाडे मी लिहिले. आता तू जर हा प्रोजेक्ट 22 महिन्यात पूर्ण केलास तर तुला भाडे किती महिन्याचं द्यायचंय? 36 वजा 22 कॅल्क्युलेट करून बघ, 2.5 करोड निघत होते. आता याचे एक मेंबर मला म्हणाला, मी मेंबरला जेव्हा म्हणालो मीटिंग मध्ये की आपण 36 महिन्याचं भाडं जरी लिहिलेलं असलं तरी 22 महिन्यात आपण इमारत पूर्ण करून घेणार. मेंबर म्हणतो महेश भाई एक काम करेंगे. म्हणजे काय? ते भाडा हम 36 महिने का ही लेंगे, बिल्डिंग 22 महिने में पूरी करके लेंगे. म्हणजे ऐसा नहीं होता है, वो काय को देगा आपको 22 महिने में पूरा करके 36 महिने का भाडा? लोक सुद्धा डोकं चालवून जाणार. बावीस महिने मग तो कन्व्हिन्स झाला. म्हटलं 22 महिने तुला पूर्ण करणार असेल तर मग 10 करोड अधिक 2.5 करोड किती होता? तो बोलला 12.5 करोड. म्हटलं तू काम जर खरंच चांगलं केलंस तर या कॉलनीमध्ये, मॉडेल टाउन टाउन मध्ये ही कॉलनी आहे, 56 सोसायटी आहे. म्हटलं काम जर तू खरंच चांगलं केलंस चांगल्या क्वालिटीचं तर दुसऱ्या बाजूच्या बिल्डर पेक्षा, आणि मी म्हटलंय तुझ्याबरोबर टेक्निकली साऊंड पर्सन, 7-5 स्वतःची पेटंट्स आहेत, बाजूच्या बिल्डर पेक्षा तुला 2000 नाही कमीत कमी 1500 अजून कमी 1000 रुपये रेट जास्त मिळणार. कॅल्क्युलेट कर. त्याने कॅल्क्युलेट केलं, तो म्हणाला अजून 2.5 करोड. किती होत आहे? 15 करोड. तरी मी महेश भाई 15 करोड का मॅम? म्हणतो 15 करोड नाही 150 करोड आहे. तुम्हाला कैसा कैसा 150 करोड कैसा? म्हणजे देखो बाजू में 10 बिल्डिंग तो लेने जैसा ही काम तो करेगा. 2-3 साल में 56 सोसायटी आहेत तिथं, त्यातल्या फक्त 4 सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेल्या आहेत आणि 52 सोसायटी अशा तयारीत आहेत. तू जर खरंच चांगला परफॉर्मन्स दिला, साधारण 10-11-12 महिन्यात जर खरंच काम स्पीडने चाललंय, चांगल्या क्वालिटीचं काम होतंय, बाजूच्या 10 सोसायटी तुला मिळणार नाही मिळतील. मग असं कन्व्हिन्स करून त्या डेव्हलपरला मी ते काम करायला लावलंय. वी प्लॅन टेंडर कन्व्हिन्स. आता कन्व्हिन्स करणार काही डेव्हलपर माझ्याकडे आले होते, ते सुरुवातीला नाही नाही 10 करोड मी महेश भाई वी आर नॉट इंटरेस्टेड. आता ह्या डेव्हलपरला कन्व्हिन्स का केलं मी 150 करोडला? सांगायची एक पद्धत असते, म्हणजे कन्व्हिन्सिंग तुमच्याकडे स्किल थोडंफार पाहिजे. माझ्या सुदैवाने मला गुरु चांगले मिळालेले असल्यामुळे कन्व्हिन्सिंग स्किल याबद्दल एक किस्सा सांगतो तुम्हाला. 2 मित्र होते, अजून म्हणून सांगितलं पाहिजे, 2 मित्र होते आणि एकदा गुरूंच्या आश्रमात गेले. गुरूंचे भक्त होते, गुरूंच्या आश्रमात 1 महिना राहायला गेले. आता 2 मित्रांना एक वाईट सवय, चेन स्मोकर होते. स्मोकिंग केलंच पाहिजे. पहिल्या दिवशी यांनी कसं बसं कंट्रोल केलं, स्मोकिंग नाही केलं. दुसऱ्या दिवशी कंट्रोल केलं, तिसऱ्या दिवशी राहावे ना. पण दोघांनी ठरवलं की आपण असं गपचूप ओढायचं नाही, आपण गुरूंची परवानगी घेऊया आणि सिगारेट ओढूया गुरूंच्या परवानगीने. दोघांनी ठरवलं, दोघे गेले गुरूंचं इथे एक खोली होती शांत मिटिंग होती. गुरु हा शांत आराम करत बसले होते. एकेकाने जाऊन विचारायचं ठरलं. पहिला मित्र आत गेला, त्याने विचारलं की मी राहायला आलो 1 महिना, 2 दिवस झाले पण मला एक वाईट सवय आहे स्मोकिंगची. मला गुरु म्हणाले बरं, मग तर म्हणायला लागला नामस्मरण करत असताना तुम्ही तर सांगितलं आम्हाला 1 महिनाभर इथं राहून नामस्मरण करा, जप करा. हे नामस्मरण आणि जप करत असताना सिगारेट मी ओढली तर चालेल काय? गुरु म्हणाले नाही, नामस्मरण जप करताना सिगारेट ओढायची नाही, जा बाहेर. बाहेर आला बिचारा हिरमुस लावून. दुसरा मित्र जरा स्मार्ट होता, तो आत गेला. त्याने गुरुजींना विचारलं, गुरुजी मला सवय आहे ती आहे ही सुद्धा चेन स्मोकिंगची, स्मोकर आहे मी, तर स्मोकिंग करताना मी नामस्मरण आणि जप केला तर चालेल का? गुरु म्हणाला अवश्य, चांगली गोष्ट आहे. स्मोकिंग करताना तू नामस्मरण जप करू शकतोस तू. आता यातून बोध काय घ्यायचा? एकच गोष्ट, पण मी ती कशी मांडता समोर त्याच्यावर दुसऱ्या वेळा तुम्हाला यस किंवा अवलंबून असतो. पुनर्विकासामध्ये मुळात पुनर्विकासामध्ये आता आपण प्रकल्प व्यवस्थापन बघितलं, त्यांचं नियोजन का केले शासनानं. विकासक म्हणजे विकासक एक टीम घेऊन येतो, त्याचे आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनियर, लॉयर, त्याचे इंजिनियर्स, त्याचे लेबर्स. आणि पुष्कळ फेल गेलेल्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये मी बघितलंय सोसायटीच्या तर्फे एक पेलवान उभा केलेला असतो कोणी 5-6 हजार रुपये पगारावर. मला एक सांगा, 5-6 हजार 10 हजार रुपये पगाराचा माणूस विकासकाच्या संपूर्ण या यंत्रणेवर, त्याच्या आर्किटेक्टवर, त्याच्या लॉयरवर, त्याच्या स्ट्रक्चरल इंजिनियरवर, त्याच्या सीएवर अंकुश ठेवू शकतो का? नाही.
ज्याला आपण फुली मारली पाहिजे. मग काय असायला पाहिजे? शासनाच्या अभ्यास गटाने हा जो जी आर काढलाय 79A आणि पहिल्याच मीटिंग मध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती अनिवार्य अशासाठी केलेली आहे की त्या अभ्यास गटाच्या असं लक्षात आलं की बिल्डर जेव्हा सोसायटी मध्ये येतो पुनर्विकास करण्यासाठी तेव्हा सोसायटीकडे सुद्धा बिल्डरच्या यंत्रणेवर मॉनिटर करणारी, त्याला अंकुश ठेवणारी किंवा ते निरीक्षण व्यवस्थित करणारी, सुपरवाइज करणारी एक यंत्रणा पाहिजे. म्हणजे असा पीएमसी पाहिजे, त्याचे स्ट्रक्चरल इंजिनियर्स असतात, आर्किटेक्ट असतात, लॉयर्स असतात, इंजिनियर्स असतात, सुपरवायझर्स असतात आणि सगळी कागदपत्र लिटिगेशन जे होतं कुठचंही ते कागदपत्रावर होतं. सगळी कागदपत्र ऍग्रीमेंट्स डॉक्युमेंट्स हे सगळे व्यवस्थित बनले गेले पाहिजे. एका सोसायटीमध्ये मी हा आग्रह करत होतो की डेव्हलपरचा लॉयर जे काही बनवणार त्याऐवजी आमचा लॉयर बनवेल पीएमसी म्हणून, त्या डेव्हलपरच्या लॉयरने बनवलेला प्रत्येक कागद हा आमच्या लॉयरने अप्रूव्ह केल्यानंतर मी स्वतः चेक केल्यानंतरच ते क्लॉजेस अस्तित्वात येणार. चेअरमन जरा खुल्या दिलाचा होता, मला म्हणाला महेश भाई क्या प्रॉब्लेम आहे, कागज तो कागज आहे, हे क्लॉज लिखेगा वो क्लॉज. म्हटलं तसं नाहीये, तसं नाहीये. लिटिगेशन मध्ये मी अनेक वेळा कोर्टामध्ये जातो. मी 2 वर्ष एलएलबी केले, सनद घेतलेले नाहीये. लिटिगेशन मध्ये अनेक वेळा कोर्टात जातो. एक शब्द चुकीचा असेल, एक वाक्य चुकलेलं असेल तुमच्या अग्रीमेंट मध्ये, तुम्ही कोणी कोर्टात गेला असेल तर अनुभव असेल, एक वाक्य जर चुकलेलं असेल, अरे एक वाक्य काय कॉमा पॉज जरी चुकलेलं असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ते मी सांगितलं त्या चेअरमनना, एक कॉमा जरी चुकला तरी साहेब प्रॉब्लेम होऊ शकतो. काय माहित नाही क्या बात करते, एक कॉमा एक पॉझचे प्रॉब्लेम असतात का? म्हणजे दाखवतो आत्ताच उदाहरण देतो. आत्ता मी जर असं म्हटलं इथं गॉड इज नो वेअर, गॉड इज नो वेअर, त्याच्याऐवजी मी असं म्हटलं गॉड इज नाव हिअर, काय अर्थ होतो? अजून आय एम पॉसिबल, आय एम इम्पॉसिबल, आय एम पॉसिबल. आणि तिसरं अजून मी जर असं म्हणालो की रोको मत आले दो, रोको मत आले दो, त्याऐवजी मी जर असं म्हणालो रोको मत आले दो, तो अर्थ काय होतो? पूर्णपणे वेगळा होतो. म्हणून तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंटेशन हे पुनर्विकासामध्ये तज्ज्ञ माणसांच्या तुमच्या बाजूला असलेल्या तज्ज्ञ माणसांच्या साईडने झालं पाहिजे. हा एक अजून क्रायटेरिया, पीएमसी तज्ज्ञांचे योगदान वर्सेस त्यांची फी. इथे डॉक्टर किती कुठली आहे? शेट्टी साहेब गेले काय? डॉक्टर शेट्टी गेले बाहेर. अजून इथे डॉक्टर किती आहे? एक विनोद सांगते, विनोद म्हणून घे, विनोद म्हणून घ्यायचे डॉक्टर असले फी म्हणून. मला हा विनोद नेहमी आवडतो. एका डॉक्टरच्या घरी वॉश बेसिन त्याचं बिघडलं, वॉश बेसिनचा पाईप तुटला, म्हणून त्याने एका प्लंबरला बोलवलं, ये आणि बघ बाबा प्लंबर काय प्रॉब्लेम आहे वॉश बेसिनचा. प्लंबर आला, त्याने ते सगळं बघितलं आणि ते सगळं रिपेअर केलं. डॉक्टरला म्हणाला बघा वॉश बेसिन चालू आहे की नाही व्यवस्थित. डॉक्टरने चेक केलं, म्हणाले बरोबर आहे, बिल दे म्हणायला. प्लंबरने बिल दिलं 4000 रुपये. डॉक्टरला आश्चर्य वाटलं, तो हसला, म्हणाला 4000 रुपये अर्ध्या तासाच्या कामाचे, मी डॉक्टर असून मी कमवत नाही अर्ध्या तासाच्या कामाचे 4000 रुपये. तो प्लंबर असला म्हणाला बरोबर आहे डॉक्टर साहेब तुमचं, मी कमवत नव्हतो जेव्हा डॉक्टर होतो. पीएमसी तज्ञांचं योगदान असेल त्यांची फीस थोडी एक्सप्लेन करतो. पीएमसी असोसिएट्स आर्किटेक्ट इंजिनियर वकील बांधकाम तज्ञ व्यवहार्य अहवालाद्वारे सर्व सभासदांचा फायदा प्रकल्पावर पूर्ण देखरेख. मग अशी मी म्हणालो तसं की तुम्हाला किती मिळायला पाहिजे, तुमचा 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल किंवा 40,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर तुम्हाला किती स्क्वेअर फूट जास्त जागा मिळाली पाहिजे, तुम्हाला किती कॉर्पस मिळायला पाहिजे, तुम्हाला किती भाडं मिळायला पाहिजे, हे सगळं ते तज्ञ लोक ठरवून तुमचा फायदा करून देतात. चांगला डेव्हलपर सिलेक्ट करण्यामध्ये तुमची मदत करतात. डेव्हलपर आल्यानंतर डेव्हलपरच्या संपूर्ण यंत्रणेवर मॉनिटर करून तुमचं काम यशस्वीरित्या पूर्ण कसं होईल हे पाहतात आणि तुम्ही 22 महिन्यात म्हणजे 22 महिन्यात आत कसं येणार हे पाहतात. आणि या सगळ्या पाहण्याची चार्जेस म्हणून त्यांची फी अनेक वेळा माझ्या आर्ग्युमेंट होते तर त्याच्यावर मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. समजा तुमची 500 स्क्वेअर फूटची फ्लॅट असेल, 500 स्क्वेअर फूटची सदनिका असेल आणि 20,000 रुपये रेट असेल तर त्याची किंमत किती होते? त्या फ्लॅटची 1 करोड रुपये होते. आता हा आपल्याला फ्लॅट विकायचा आहे, इस्टेट एजंटकडे आपण जातो, नॉर्मल इस्टेट एजंटकडेच जातो. इस्टेट एजंट किती घेतो त्याच्यात, काय करतो इस्टेट एजंट अधिकार? 2 ग्राहकांना, 4 ग्राहकांना, 10 ग्राहकांना, 12-15 ग्राहकांना 2-3 महिन्यामध्ये तुमची ती जागा दाखवायला घेऊन येतो. बरोबर ना? असाच होतं ना?
आणि समजा एखाद्या ग्राहकाने तुमचा फ्लॅट तो पसंत केला तर त्या इस्टेट एजंटला तुम्ही किती देता? आणि येणारी पार्टी किती देते? 2 लाख. 2-2% नॉर्मली चालले, 4 लाख. समजा 1-1% असेल तरी 2 लाख. या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, कारण हा पुष्कळ काही डेव्हलपर्सना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार येणार आणि आपलं काम आपल्या डोक्यावर बसणार आणि आपलं काम मॉनिटर करणार आणि सोसायटीच्या सभासदांना मॅक्झिमम बेनिफिट्स देणार. म्हणून असा एक प्रचार प्रसार केला जातो की प्रकल्प व्यवस्थापनाची फी कोण देणार, नेमकी किती असते? आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला. त्या फ्लॅट मध्ये आपण रेट काय बघितलाय? फ्लॅटचा रेट काय आहे? आणि तिथं जो प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तुमचा येतो तो प्रत्येक सदनिके मागे जर गेले 50 रुपये स्क्वेअर फूट, 20,000 स्क्वेअर फूटच्या तुमच्या सदनिके मागे 50 स्क्वेअर फूट घेतले तर फक्त किती घेतो? आणि रिअल इस्टेट एजंट 5-6 वेळा येतो आणि हे 2.5-3 वर्ष कार्यरत असतात सगळे TUC कन्सल्टंट, म्हणजे सगळे त्यातले आर्किटेक्ट पॅनलवरचे स्ट्रक्चरल इंजिनियर लॉयर त्या 2.5-3 वर्ष तुम्हाला सर्व्हिस देत असतात आणि त्या सर्व्हिसच्या मोबदल्यात घेतात 25,000 रुपये आणि तरी भाऊ केला जातो त्यांच्या फीचा. की फी जास्त आहे का? नाही, देऊन टाक. स्क्वेअर फूट मागे फक्त 50 रुपये मिळवायचं त्यांना व्यवहार आहे की नाही. ही फी एकूण प्रकल्प किमतीच्या 0.2% दरम्यानवर कमी असते, लक्षात घ्या, 0.2% फक्त. म्हणजे 100 रुपये मधले किती पैसे? 20 पैसे. ही एवढी फी ही व्यवहार आहे की नाही विचार करायचा तुम्ही. सो ही फी अयोग्य आहे का? भारतीय बांधकाम उद्योग हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. गेली 34 वर्ष मी बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. 7 पेटंट्स वगैरे आहेत माझी. मुंबई येथील स्वातंत्र्य, आता ही 2 पुस्तकं मी लिहिलीत ना, पुस्तकं तिथं आहेत. त्या दोन्ही पुस्तकांच्या पाठीमागे 7 आवृत्त्या झाल्यात माझ्या. दोन्ही पुस्तकांच्या पाठीमागे मी असं लिहिलंय की मुंबईमध्ये 100 वर्ष टिकणाऱ्या इमारती बांधता येतील. मुंबईमध्ये आता आपण रिडेव्हलपमेंट मध्ये काय ऐकतो? रिडेव्हलपमेंट मी जा रहा है क्यों? 35 साल हो गए ना बिल्डिंग, अभी तो गिरेगी का बिल्डिंग ऐकतो ना असं आपण. 40 वर्ष झाली आता बिल्डिंग कोसेल. मी असं लिहिलंय पुस्तकांच्या पाठीमागे, दोन्ही पुस्तकांच्या पाठीमागे. हा इथं काय मी असं लिहिलंय 100 वर्ष टिकणाऱ्या इमारती मुंबईमध्ये उभ्या राहू शकतात. चुकीचं लिहिलंय 150 वर्ष पाहिजे. आता त्याच्यावर मला एक आर्ग्युमेंट करत होता माझ्यावर आर्किटेक्ट मित्र, 150 वर्ष मुंबईत इमारत उभी राहू शकते. अरे म्हटलं माहींच्या पुढे जा, गिरगाव एरियात जा. हल्लीच महिन्याभरापूर्वी आमच्या डॉक्टरला भेटायला मी गेलो होतो, किरण भावे वरसईकर म्हणून. 160 वर्ष जुनी इमारत आहे की नाही? ब्रिटिशांच्या काळातल्या इमारती मुंबईत आहे, माहिती आहे की नाही तुम्हाला? ब्रिटिश जाऊन किती वर्ष झाली त्याच्यापूर्वी? आता व्हिक्टोरिया टर्मिनल स्टेशन किती साली रेल्वे चालू झाली? 1853 मध्ये. आता किती वर्ष झाली त्याला? ती तेव्हा बांधलेली इमारत आहे त्याच्यापूर्वी, रेल्वे चालू होण्यापूर्वी. केवढी मोठी इमारत आहे ना? महानगरपालिकेची इमारत किती वर्ष झाली? आणि गिरगाव एरियात मुद्दाम फिरा तुम्ही, मी मुद्दाम फिरतो तिथल्या चाळी सोडा. 4-4 मजली इमारती आहेत. लोड बेअरिंग टेक्नॉलॉजी म्हणतात. 150, 160, 170 वर्ष जुन्या इमारती मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत. म्हणजे मला ते कोण जर आर्ग्युमेंट करत असेल महेश भाई कैसा होऊ शकतात, ऑलरेडी आहेत. म्हणजे माझ्या दाव्यामध्ये खोटं काहीच नाही आहे. ऑलरेडी 160, 170 आणि अगदी खंडणीत आहे ना साहेब. आता ती 160 वर्ष जुनी इमारत जी मी तुम्हाला वर्णन करतोय 4 मजली, तिथं बर्मा टिकचे लाकडी केले फक्त झिजले, बाकी इमारतीला काही प्रॉब्लेम नाही, लिकेज नाही, काही नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर आपले जे आता इमारती जे येत आहेत, जे RCC टेक्नॉलॉजी जेव्हा इंट्रोड्यूस झाली ब्रिटिश असतानाच झाली 60-70 वर्षापूर्वी, माझी ती मी असे आर्टिकल्स घेऊन जायचो, कोणतरी घेऊन गेलो. त्यावेळी जी जाहिरात माझ्याकडे होती, RCC टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होताना असं सांगितलं गेलं की मॉडर्न RCC तंत्रज्ञानाची ओळख आणि फायदे, वेळ वाचेल तुमचा, कामगार कमी लागतील, जागा कमी लागेल. लोड बेअरिंगला भिंती फार मोठ्या असतात, तिथं आपल्या छोट्या भिंती असतात न भिंतात, जागा कमी लागेल, खर्च कमी होईल, भूकंपरोधक काम होईल आणि मुख्यत्वे बांधकामाचे आयुष्य कमीत कमी 4 पट जास्त, म्हणजे किती असायला पाहिजे? 600 वर्ष 60 सोडा 50 सोडा 40 सोडा. बँड्राला एका इमारतीचं काम झाले 4 वर्षापूर्वी,
चार वर्षापूर्वी इथं चार मजली इमारत तोडून चार विंग होत्या, 20 मजली इमारत बांधली गेलेली आहे. 6-7 महिन्यापूर्वी मी तिथं स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्या इमारतीचं आयुष्य माझ्या म्हणण्याप्रमाणे अजून 8 ते 9 वर्ष. किती? पूर्वी 4 मजली इमारत होती, एका मजल्यावर 3 मजल्याचंच वजन होतं, आता 20 मजली इमारत तिथं बांधली गेलेली आहे. एवढं इंटिरियर क्वालिटीचं काम झालेलं आहे की त्या इमारतीचं आयुष्य मी डिक्लेअर केलंय अजून 8 वर्ष. 8 वर्षानंतर आयदर तुम्ही तोडा आणि रिकन्स्ट्रक्ट करा स्वतःच्या पैशानं, कारण FSI वगैरे वापरून तुम्ही मोकळे झाले, किंवा मग ती आता सांताक्रूजला केस झाली ना की वकील व्यक्तीची बहीण गेली, सोडली नाही जागा दिली, पण वाईट असं वाटतं की बहीणच मेली आणि बाजूच्या 40-9 लोक मेले. सो तुमच्याकडे पुनर्विकास तुमच्या आजूबाजूच्या इमारतीत होत असताना तुम्ही सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे का? कल्ली आणि तुमच्यावर झाली तर तेच झाले ना, तिथं साध्या बसला पडली. सो मोठी रिपेअर पूर्वी 15 वर्षात निघायची, आता 10 वर्ष 5 वर्ष 3 वर्ष. मग आधुनिक तंत्रज्ञानाने इमारतीचं आयुष्य किमान 100 वर्ष का नाही, हे जर मी चुकी झालेली 150 वर्ष पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानानं आयुष्य वाढलं पाहिजे की कमी झालं पाहिजे? आज आपण 160-170 वर्षाची इमारती मुंबईत पाहतोय आणि मग RCC टेक्नॉलॉजीनं का 250-300 वर्ष झालं नाही पाहिजे? झालं पाहिजे. त्याची कारण सोपी ओळख या पुस्तकांनी लिहिली का होत नाही, अजून जास्त वेळ घेत नाही कारण लंच टाइम आपला जवळ आलेला आहे. सो मला अनेक लोक सांगतात की महेश भाई वो पॉसिबल नाही आहे. क्यू पॉसिबल नाही आहे? मुंबईतल्या खाऱ्या हवेमुळे ते शक्य नाही. मग मी त्यांना म्हणतो की खाडी वरचे ब्रिज बघा तुम्ही, वाशी ब्रिज बघा. रेल्वेवरून जात असताना ना बँड्राच्या पुढे ना एक पाण्याच्या मोठ्या पाईपलाईन गेलेली आहे, त्याच्या खालचे तुम्ही RCC कॉलम बघा, किंवा हे सगळे जे वाशीचा ब्रिज बघा RCC कॉलमवरच उभा आहे. खाडीवरील रेल्वे पूल बघा सगळे, की ज्याच्या एका रेल्वेचं वजन किती असतं माहिती आहे आणि ती थांबलेली नसते, परंतु धाड धाड वजन त्याच्यावर प्रेशर घेत चाल असते, त्यात लोक असतात भरलेले, त्याचा जर तो स्पीड वाढवत असेल किंवा ब्रेक मारत असेल तर ते परत प्रेशर येत असतं. आणि असे कॉलम किती वर्ष उभे आहेत, गेली किती वर्ष आपण पाहतोय, असं कधी ऐकलंय का कॉलम कोसळले रेल्वे ब्रिजचे? आता तुम्ही जेव्हा खाडीच्या हवेने आमची बिल्डिंग 35-40 वर्षात डिटोरेट होते असं म्हणता, जी खाडीपासून 4 किलोमीटर लांब आहे, हे तर प्रत्यक्ष खाडीत आहे. आणि मी खारचा ब्रिज जो म्हणतो ते केमिकल आणि खारी हवा आणि खारं पाणी याच्यात आहेत ते. त्याच्यावर एक मला म्हणणं नाही माहीत मिळेल की बिल्डिंग किती आहे, तो कॉलमही आहे ना. त्याला मला सांगायचंय की कॉलम म्हणजेच बिल्डिंग, RCC स्ट्रक्चर. ते कॉलम असे जे उभे आहेत ते आडवे केले की बीम होतात, तेच पातळ करून ओढले की स्लॅब होतात, त्याच्यामध्ये विट्यांच्या भिंती केल्या, खिडक्या दरवाजे लावले की इमारत होते. मग हे जर लाखो टन वजन दररोज जात असलेले प्रत्यक्ष खाडीमध्ये खाऱ्या हवेत खाऱ्या पाण्यामध्ये केमिकलमध्ये असलेले जर कॉलम RCC स्ट्रक्चर जर आज ठणठणीत उभा आहे तर इमारत का उभी राहू शकणार नाही? हे सगळं ठीक आहे, शक्य आहे. त्याच्यावर एखादा म्हणतो नाही नाही महेश भाई पॉसिबल आहे आप जो बोलते हो, मग खर्च किती? खर्च किती ते स्वतःच ठरवून मोकळे होतात. मला म्हणतात खर्च कमीत कमी 4 पट येणार महेश भाई. तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण खर्च कमीत कमी मग त्या बांधकामाला 4 पट येईल. आता अजून एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो, तुमच्या लक्षात आणून देतो, आहे फार महत्वाचा मुद्दा. अंधेरीला ज्या ठिकाणी एका ठिकाणी मी काम करतोय तिथं रेट आहे 25,000 रुपये स्क्वेअर फीट. सेलिंगचा रेट आहे त्यांचा 25,000 रुपये स्क्वेअर फीट. तुम्हाला कल्पना आहे प्रत्यक्ष बांधकामाचा रेट काय असतो, काय असू शकेल 25,000 स्क्वेअर फीट मध्ये? मला सांगा 25,000 रुपये स्क्वेअर फीट ने जी तुम्ही जागा घेताय, विकताय, बांधताय, ज्याचं व्हॅल्युएशन 25,000 करताय, त्याचं प्रत्यक्ष बांधकामाचं व्हॅल्युएशन किती होतं पर्सेंटेज मध्ये? फक्त 10%. आता अजून गमतीची गोष्ट, प्रत्यक्ष लेबर जो काम करतो बांधकाम त्याचा रेट काय असतो कल्पना आहे तुम्हाला? 2,500 आपण हे काढलं, 25,000 चे 10% 2,500 काढलं, त्याचा रेट मी सांगतो तुम्हाला 250 रुपये स्क्वेअर फूट असतो. म्हणजे प्रत्यक्ष बांधकाम लेबरवर जो 25,000 रुपये तुम्ही फ्लॅटचं व्हॅल्युएशन करता, किंमत करता, की एका स्क्वेअर फूटचे 25,000 असतात, त्या प्रत्यक्ष बांधकामाचे असतात 2,500 रुपये सुपिरियर क्वालिटी.
आणि प्रत्यक्ष तिथं मजुराचे किती असतात लेबरचे 250 रुपये. आता या 250 रुपयाचं सिलेक्शन कसं होतं डेव्हलपरचं बघायचं आहे तुम्हाला. काही डेव्हलपरच्या ऑफिसर मी असतो त्यांना प्रोजेक्ट मिळाला डेव्हलपमेंटचा की ते 5-6 तास का फेल्युअर होतात कामं 35-40 वर्षात का डिटोरेट होतात नेहमी. त्याचे कारण मी लिहिलेले आहे सोपी बांधकाम शास्त्रामध्ये. भारतामध्ये सगळ्या कॅटेगरीमध्ये काही ना काही ट्रेनिंग आहे. फक्त कडिया कामाला ट्रेनिंग नाही. आमच्यासारखे काही लोक फक्त ट्रेनिंग देतात तेवढं वगळता तुम्ही कुठच्याही कडियाचा जर इंटरव्ह्यू घेतला तर तो असतो अंबुजाच्या. त्याचा इंटरव्ह्यू घेतला तर त्याला दादा काम करतात, फिर त्याला पिताजी काम करतात, फिर मी 18 साल का हो गया, फिर पिताजी एक बार साइड पे लेके गया, फिर पहले कुछ दिन 2-3 महीना मैंने मजूरा काम किया, भिगारी काम किया, उसके बाद मस्का मार के मुकाबल को हाफ कड़िया बन गया, उसके बाद 3 महीने में फुल कड़िया बन गया. दिवसाला पगार 800 ते 1000 रुपये क्लर्क पेक्षाही जास्त. असे लोक कडिया बनत आहे की ज्याला काही नॉलेजच नाही आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन बघा तुम्ही. सो खर्च बरं. आता हे असे कडिया बनले असे लेबर कॉन्ट्रॅक्टर आले तर डेव्हलपरच्या ऑफिसवरचं एक सीन सांगतो तुम्हाला. असंच 25,000 ते 40,000 रुपये स्क्वेअर फूट एरिया रेट चालला होता. ती डेव्हलपरला बिल्डिंग मिळाली रिडेव्हलपमेंटला. त्याने 6-7 लेबर कॉन्ट्रॅक्टरला बोलून आणलं. डायरेक्ट लेबरला देत नाहीत का मग लेबर कॉन्ट्रॅक्टर असतात तुम्हाला माहिती. 6-7 लेबर कॉन्ट्रॅक्टरला बोलून आणलं. काही कामानिमित्त मी त्या डेव्हलपरच्या ऑफिसकडे मध्ये गेलो होतो प्लॅन सेंक्शन करण्यासाठी. मला गंमत वाटली कसं सिलेक्शन होतं पाहूया म्हणून मी तिथं सांगतो. तर त्या बिल्डरला दाखवली हे प्लॅन आहे ऐसे ऐसा काम है मांडून ठेवलं होतं ऐसा ऐसा काम करले काय 20 माले की बिल्डिंग ठोकले की आहे. चलो रेट बोलो ज्ञानेश्वर करा रेट. त्या ज्ञानेश्वरने तसं व्यवस्थित बघितलं तो म्हणाला 7,250 रुपये मेगा स्क्वेअर फीट स्क्वेअर फीटचा रेट असतो. तू छोड शंकर तेरा. आता त्याने 250 ऐकले होते आणि छोड म्हणतो ते ऐकलं होतं. तो म्हणला 7,230. नारायण तेरा 7,200 में कर देगा. ज्ञानेश्वर तेरा 180 में ठोक दूंगा. ठोक दो खरच ठोक. म्हणजे किती रुपये वाचवतो 25,000 स्क्वेअर फीट ज्याचं व्हॅल्युएशन आहे स्क्वेअर फीटचं. तिथं लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंटिरियर क्वालिटी आणि सुपिरियर क्वालिटी मध्ये जरी आपण फरक बघितला किती रुपये वाचले जातात 70 रुपये स्क्वेअर फीट. त्याच्यापेक्षा कमी पीएमसीची फी असते लक्षात घ्या जो पीएमसी ट्रेनिंग देतो लेबर्सला. तो खर्च कमीत कमी 4 पट म्हणजे 2,500 ऐवजी 10,000 रुपये जर खर्च स्क्वेअर फीटला केला तर बिल्डिंग टिकेल असं काही लोकांचं माझ्याबरोबर चर्चा करत असताना तर्कशास्त्र लावून तर्कटी लोक माझ्याबरोबर आर्ग्युमेंट करतात. त्यांना माझं सांगणं आहे की अमेरिकन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटचा आजीवन सभासद आहे लाईफ मेंबर आहे 33 वर्षांच्या अनुभवासह बांधकाम विषयात मी 7 पेटंट्स घेत आहे. बांधकामात माझा असा दावा आहे बांधकामामध्ये तुमच्या घरगुती बांधकामामध्ये स्क्वेअर फूट मागे 250 रुपये जास्त खर्च करून घरगुती इमारतीचे बांधकाम आयुष्य किमान 3 ते 4 पट नक्की वाढवता येऊ शकते. त्यासाठी मानसिकता आली म्हणजे किती होऊ शकतो तुमच्या बिल्डिंगचं आयुष्य 2,500-2,500 रुपये ज्याचा स्क्वेअर फूट रेट आहे व्हॅल्युएशन प्रमाणे तिथं 250 रुपये बांधकामामध्ये तुम्ही जास्त खर्च केले 2,500 ऐवजी अजून 250 रुपये जास्त फक्त तर तुमच्या इमारतीचं आयुष्य 35 वर्ष पकडलं तर किती होतं 140 वर्ष होऊ शकतं. हा माझा दावा आहे मी सिद्ध करून दाखवू शकतो. दर 3-4 वर्षांनी रिपेअरिंग खर्च व डोकेदुखी वाचेल ती वेगळीच. आता मला तुम्ही सांगा स्क्वेअर फूट मागे 250 रुपये खर्च योग्य आहे की नाही. 250 रुपये वर्त आहे की नाही जास्त करणं जर इमारतीचं आयुष्य चांगलं राहायचं असेल. यशस्वी पुनर्विकासाची माझी व्याख्या सभासदांना ज्ञान मार्गदर्शन सर्वांगीण माहिती पाहिजे. तुमच्यापैकी कोणी जात असेल तुमच्या ओळखीतले नातेवाईक कोणी जात असतील तुमचे शेजारी जात असतील तुमच्याकडून ऑफिसमधले सहकारी पुनर्विकासामध्ये जात असतील त्यांना या गोष्टींबाबत सावध करा की अशी सेमिनार होतात मुंबईमध्ये. पुस्तकं आहे लेख आहे त्यांनी फक्त ते घेतलं पाहिजे स्वतःहून. ज्ञानी अनुभवी व योग्य पीएमसी तज्ज्ञांची निवड तुम्ही केली पाहिजे. 79A या नियमावलीचं शासकीय नियमावलीचं पालन झालं पाहिजे ते झाल्यानंतर तुमचा आविर्भाव होऊ शकतो. वेळ नियोजन व्यवस्थित पार पडलं पाहिजे 22 महिने म्हणजे 22 महिन्यात तुमच्या इमारतीचं काम पूर्ण करता येऊ शकतं. आश्वासन पूर्ती जी प्रॉमिसेस विकासकाकडून आपण घेतली असतील ती ती त्याची त्याची आश्वासन पूर्ती करून घेतली पाहिजे. आणि यासह मुख्य बाब हवी ती ही की इमारतीचे आयुष्य किमान परत इथं चुकीचं लिहिले 150 वर्ष लिहायला पाहिजे. नेक्स्ट टाइम मी चेंज करेन. इमारतीचे आयुष्य किमान 150 वर्ष राहायला हवं हे शक्य आहे का. होय शक्य आहे मानसिकता हवी.
आमचे ध्येय लोकांच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांना जागरूक शिक्षित करणे, समाजाची मानसिकता काय असते मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, त्यांच्या मनात काय गैरसमज असतात, डेव्हलपर येणार आणि मग ते ऑफर देणार, त्यातली सगळ्यात मोठी ऑफर आपण स्वीकारायची, खरी वस्तुस्थिती ती नाही आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तज्ञांचे मार्गदर्शन व प्रकल्पातील महत्व, म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करायचं आहे की इथं काय आपल्याला पोटेन्शियल काय आहे, इथं काय बांधकाम होऊ शकतं, त्याचं तुम्हाला किती मिळालं पाहिजे, डेव्हलपरचा फायदा काय असला पाहिजे, बांधकामाचा खर्च काय असला पाहिजे, बांधकामामध्ये कोणतं कोणतं मटेरियल कशा कशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे, काम 22 महिन्यात पूर्ण करायचं असेल तर ते कसं प्रोग्रेस झाली पाहिजे त्या कामाची, पीएमसी व्यवहार्य तळावर त्यांनी बनवलं पाहिजे, सभासदांसाठी ऑफर डेव्हलपर नाही देणार, पीएमसी ठरवायचे असतात सभासदांना विश्वासात घेऊन, कामगार प्रशिक्षण उत्कृष्ट दर्जाचे टिकाऊ काम आणि वेळ नियोजन यांचे महत्व, मुंबईतील खारी हवा, कामगार प्रशिक्षण आणि योग्य ट्रीटमेंट या आधारे दर्जा निश्चिती, यशस्वी प्रकल्प मी त्यालाच म्हणेन 40 वर्ष रिपेरिंग निघताने आणि इमारतीचे आयुष्य कमीत कमी 100 वर्ष हवे, ज्ञान उपयोग प्रचार प्रसार हे महत्वाचे, कारण काय आहे तुम्हाला मनाशी मानसिक सकारात्मक वाढवण्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं फार चांगले, हेल्थ बाबत मार्गदर्शन केलं जातं फार चांगलं आहे, मंत्रशक्तीने स्वतःची सफलता कशी वाढवायची त्याबद्दल मार्गदर्शन होणार आहे फार चांगलं आहे. आमचे मित्र सतीश आहेने तुम्हाला फिनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं आयुष्यामध्ये, अचानक अडचण आली तर बावरून जाऊ नये म्हणून कशा पद्धतीनं आपलं फिनान्शियल टार्गेट ठेवायची, कसं सेव्हिंग करायचं याबाबत मार्गदर्शन करणार आहे फार चांगलं आहे. पण हे सगळं स्वतःच घर साबूत असेल तर जास्त योग्य पद्धतीने ते आपल्याला आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. तर एक महत्त्वाचं समजून आम्ही करतोय, मला कुठेही बोलवलं मी कधीही रात्री 2 वाजता बोलून मला मी येऊ शकतो, जायची यायची माझी फक्त अरेंजमेंट करावी लागेल. मुख्य ध्येय आमचं समाज जागृती आहे, सोसायटी सभेसाठी सभासदांनी अवश्य संपर्क करा, तुमच्या ओळखी तुमच्यापैकी कोणाला जर आमचं हे मार्गदर्शन हवं असेल अशा पद्धतीने, थोडं मोठं असतं माझं 2-2.5 तासांचं असतं प्रेझेंटेशन, तिथे आता वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून काही स्लाईड्स मी उडवले आहेत, काही ठिकाणी मी थोडं फास्ट केलो आहे. मोफत जागृती परिसंवाद प्रायोजित करू इच्छितणाऱ्या ट्रस्ट संस्था आपल्याकडे ओळखीचे असतील, फक्त डेव्हलपर असायला नाही पाहिजे, अनेक वेळा डेव्हलपर येतो साहेब मला तुमचे सेमिनार घेवायचे अशा लोकांचा आम्ही शक्यतो सेमिनार ठेवत नाही. सो आय बिलीव प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. यशराज अँड असोसिएट्स माझ्या कंपनीचं नाव आहे, हे माझे फोन नंबर्स आहेत, ईमेल आय डी आहे, बोरिवलीला स्टेशन जवळच ऑफिस आहे आमचं, फक्त व्हिजिट जर करायची असेल अचानक येऊ नका, कारण आत्ता फोन जर गेला असेल तर मी इथे आहे, माझा फोन तिथं नाही आहे तुम्ही. सो प्रायर टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेऊनच व्हिजिट करायला या. वी बिलीव परफॉर्मन्स इज द बेस्ट पॉलिसी. आता मला सांगा, मगासपासून मी बोलतोय काय फायदा झाला, काही नॉलेज मिळालं, माझ्या गुरुप्रेरणेने हे मी काम करते, माझ्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे मी, श्रीपादांना मी एक वचन दिलेलं आहे श्रीपाद श्रीबद्दल की कुणाला बेघर व्हायला देणार नाही, सुपिरियर क्वालिटी ड्युरेबल वर्क काम कसं होईल, वेळेत पूर्ण कसं होईल आणि सभासदांना दिलेल्या सर्व कमिटमेंट्स कशा पूर्ण होतील हे मी पाहिन, मी ज्या सोसायटीमध्ये असेल तिथं डेव्हलपरकडून वेळेत चांगल्या दर्जाचं काम कसं पूर्ण होईल हे मी पाहिन. सो त्या विचारानेच पुस्तकं लिहितोय, आर्टिकल्स लिहितोय, आर्टिकल्स मोफत आहेत, पुस्तकं मोफत नाही आहेत, पण संस्थेला कॉस्ट टू कॉस्ट आहे म्हणून या आज तुम्हाला ती 120 रुपयात पुस्तकं मिळतील, दोन्ही पुस्तकांचं असेल तर 280 रुपये किंमत आहे. तर या सगळ्या नॉलेजमधून तुम्हाला जर आवडलं असेल, तुम्हाला जर काही फायदा होत असेल, तुम्ही हे नॉलेज अजून काही लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे ते बेघर होण्यापासून वाचत असतील हे मोठं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याचं क्रेडिट माझ्या गुरुना श्रीपाद श्री वल्लभांना आहे. आणि आजच्या प्रेझेंटेशनमध्ये काही जर त्रुटी राहिली असेल, कमतरता राहिली असेल तर ती माझी आहे. थँक्यू. मला पॉप्युलेशन काय तेवढी वाढ आलं, 122 करोड आहे, 130 करोड आहे त्याच्यामुळे 1882 साली आता मला माहिती नाही, 30 वर्षापूर्वी मी ठाण्याला राहत होतो, मी सगळं नॉनव्हेज खात नाही, माझ्या मित्रांबरोबर जायचं, ते तळोजाला जायची बिर्याणी,
तळोजाला बिर्याणी खायला द्यायची का वाटेत हॉटेल हॉटेल्स नाही आहेत ठाण्यात हॉटेल्स नाही आहेत कोणा तरी माहिती असेल तळोजाची मुद्दाम लोक गाडीचं पेट्रोल 500,000 रुपयाचा खर्च करून तळोजाला बिर्याणी खायला द्यायची. आता दुसरं उदाहरण सांगतो, पुस्तकात लिहिले मी आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. 2009 जेव्हा पहिलं विशेषण आलं तेव्हा 26 मेला एक जाहिरात झाली पेपरमध्ये टाटा हाऊसिंगची बोईसरला इकॉनॉमिकल हाऊसिंग म्हणून 200 रुपये फॉर्म फी स्टेट बँकेमधून घ्यायचे होते, 10,000 रुपये डिपॉझिट करायचे होते आणि 3-6 महिन्यांनी ते लॉटरी पद्धतीने तुम्हाला प्लॉट अलॉट झाला तर तुम्ही बाकीचे पैसे भरायचे नाही तर तुमचे 200 रुपये नाही मिळणार फॉर्मचे, पण 10,000 ते 10,000 विदाउट इंटरेस्ट तुम्हाला परत मिळणार. 2 लाख फॉर्म टाटा हाऊसिंगने फ्लोट केले होते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. माझ्या अनेक मित्रांनी प्रत्यक्ष माझी विरारच्या पुढे डहाणूपर्यंत भरपूर जागा आहे, माझी भरपूर जागा आहे, 27 एकरच्या वर माझी जागा आहे, त्यामुळे मला ते एरिया चांगला माहिती आहे. तर अनेक मित्रांनी क्यू मध्ये उभं राहून स्टेट बँकेमधून 200 रुपयाचा फॉर्म घेतला. आता 2 लाख फॉर्म जर 200 रुपयाप्रमाणे गेले असेल तर टाटा हाऊसिंगकडे फॉर्मचे किती जमले आहे? 4 करोड. बघा ऐका उदाहरण ऐकण्यासारखे. त्यानंतर 10,000 रुपये डिपॉझिट 2 लाख लोकांचं किती होतं? 200 करोड. ते 6 महिने त्यांनी बँकेत एफडीला ठेवले. बँक मॅनेजर ओळखीचा असेल तर त्याला विचारा किती होतात 200 करोड 6 महिने जर एफडीला ठेवले तर. आणि त्यातल्या 1,000 लोकांना फक्त 2 लाख लोकांपैकी 1,000 लोकांना त्यांनी फ्लॅट देऊन बाकीच्या 1,99,000 लोकांचे पैसे 10,000 रुपये 6 महिन्यांनी परत केले. दिस इज फॅक्ट. ह्याचे पुरावे आहेत माझ्याकडे, तुम्ही जाऊन बघू शकता भविष्याचा टाटा प्रोजेक्ट. आता हे जेव्हा त्यांनी केलं 26 मेला त्यांची जाहिरात आली, 3-4 महिन्यामध्ये लोकांनी तिथं धावपळ केली. त्याच वेळेला विरारला माझ्याकडे शूटिंग आहे 40% डिस्काउंटचे बोर्ड लागले होते रिसेशन आल्यामध्ये. 2009 पहिलं रिसेशन आलं एप्रिल मे मध्ये. अनेक डेव्हलपर्सनी 40% डिस्काउंट 30% डिस्काउंट 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर 2009 बँड्राला एक्झिबिशन होतं, प्रॉपर्टी एक्झिबिशन. तिथं मी आमची पूर्ण टीम घेऊन गेलो होतो, आम्ही सर्वे करत होतो आणि सर्व बघत होतो. अनेक डेव्हलपरच्या आम्ही काउंटरवर जात होतो, क्लायंट्सना घेऊनही जात होतो. रिसेशनमुळे एवढे डेव्हलपर तंतरले होते की तेव्हा ते म्हणत होते 2009 मोठं रिसेशन, आता लोक विसरले. मी माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत की साहेब 30% डिस्काउंट द्यायला तयार आहे, टेबलवर कॅश घेऊन बसाल तर अजून कमी. म्हणजे 30%, 35%, 40% सगळे डेव्हलपर ऑक्टोबर 2009 डिस्काउंट दिलं होतं प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये. तिथं हा टाटाचा स्टॉल लागलेला होता भविष्यात प्रोजेक्टचा, तिथेही मी गेलो मुद्दाम आमच्या टीमला घेऊन. बिलीव्ह करू शकतो पण गेस करू शकतो त्यांनी किती डिस्काउंट दिला असेल? इतर सगळे 40%, 35% डिस्काउंट देत आहेत, टाटा ग्रुपने किती डिस्काउंट दिला? ऐका 40% डिस्काउंट नाही, 40% किमती वाढवले त्याचे पुरावे आहेत माझ्या. दुसऱ्या लोक 40% डिस्काउंट देत असताना टाटाने 40% किमती वाढवल्या तरी त्यांच्या स्टॉलवर गर्दी होती का? हे का होत असं? जो डेव्हलपर सुपिरियर क्वालिटीचा त्याचा एकही फ्लॅट पडून राहणार नाही एवढं मी सांगू शकतो. आता बाकी जे काही अगदी डफर बांधतात त्यांचं आय डोंट नो. सो रिसेशन वगैरे याचा रिसेशन मध्ये सगळे बर्बाद झाले का? सगळे बिझनेसमन रिसेशनमध्ये ही पुष्कळ यश मिळवणारे बिझनेसमन आहेत तोच नियम रिअल इस्टेटला लागू होतो. रिसेशनमध्ये रेट वाढून फ्लॅट विकले गेलेले आहेत आणि 60-40% डिस्काउंट देऊनही फ्लॅट विकले गेलेले आहेत. काय होतं? कॉन्फिडन्स हा एक शब्द छान सांगितला साहेब. मी अशी तुम्हाला बिल्डिंग दाखवतो बोरिवलीला माझ्याबरोबर चला, आता प्रोग्राम संपल्यानंतर जाऊया त्या डेव्हलपरकडे आपण जाऊया. पवन सेठ म्हणून डेव्हलपर आहे, चांगला डेव्हलपर आहे. प्रकाश पाटील म्हणून डेव्हलपर आहे, त्यांना सांगा साहेब कॅश घेऊन हवे मला फ्लॅट घ्यायचा. कोण बुक झाली सगळे बिल्डिंग फक्त 3 मजले झाले, 20 मजली बिल्डिंग आहे. 20 मजले तो बांधणार आहे पुढच्या 2 वर्षात, फ्लॅट सगळे गेले. हे उदाहरण मी तुम्हाला दाखवतो ना, म्हणजे बंद आहेत ते का आहेत हे बघावं लागेल. मी अशा लोकांबरोबर काम करतो, दे आर कॉन्फिडंट. ते म्हणतात महेश भाई है आपका गया है सब. आणि लोक असे आहेत काही चांगले बिल्डर आहेत की नावं खरी नावं घेत नाही. श्यामजी रामजी म्हणून आहेत बोरिवलीला, त्याचा एक एक फ्लॅट तर माझ्या हिशोबर 5-6 करोडच्या खाली नसतो. त्याच्याकडे जाऊन आता तुम्ही सांगा कॅश घेऊन आला गाडीत कॅश आहे फ्लॅट घेतात तर बुकिंग फुल आहे. त्याच्याकडे जर बुकिंग फुल आहे तर बाकीचे 5 लाख बंद आहेत त्याच्याशी काय करायचं आहे?
हे बेनामी इन्व्हेस्टमेंट केलेले काय नाही, बोलायला लावू नका. हा एकाला एक फ्री म्हणजे असं की तुम्ही एक माझ्याकडे बुक करत जायचं, हजार झाले की मी एक लॉटरी काढला आणि त्यातला जो लकी असणार त्यालाच फक्त ते एकाला एक म्हणजे त्या हजार लोकांना फ्री नाही समजून घ्यायची. आणि सगळ्यातली महत्वाची गोष्ट, या हजार लोकांचा मी जो ड्रॉ काढणार तो माझ्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये काढणार, माझ्या मेवण्यातच लागणार तो तुम्हाला बरोबरच देणार आहे मी फ्लॅटची. त्याच्यानंतर जी आर चेंज झाला, तो 400 झाला, तर ते आपल्याला ते वाढवून मिळतं की कसं? तुम्ही तो क्लॉज टाकायचं असतो टेंडर डॉक्युमेंट मध्ये. आता आम्ही कसं करतो की ऍज ऑन टुडे 2.7 आहे, उद्या तो 4 झाला. आणि इव्हन आम्ही डेव्हलपरला ती अट करतो की तू बांधताना 4 क्लीन बांध, पाईल फाउंडेशन आणि हे तू 4 बांधायचं. ह्या सगळ्या अटी तुम्हाला दाखवतो मी टेंडर डॉक्युमेंट. कार्यकारिणी आहे भेटायला लागला म्हणून मला ती कार्यकारिणी आहे, त्यांनी जी पीएमसी बाजूला हटवली आणि आता मनमर्जी कारभार, त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. कारण ना त्याला घेऊन येणार तुम्ही म्हणतात, तुम्ही सांगेल का? तुम्ही एक बाजू सांगत असाल, दुसरी बाजू काय आहे कदाचित कसं असतं. माझा मुलगा माझी बाजू मांडताना माझे बाबा बरोबर होते म्हणणार ना, काका चुकीची आहे मी असा हे करत नाही. तुझ्या तुम्ही दोन्ही बाजू समजून घेऊ आपण, त्यातून सुवर्णामध्ये काही नाही करत. ही अशी जेव्हा तुम्ही केस बोलता ना त्याची बॅकग्राऊंड मला माहिती नसते, मी कुठची तरी एक बाजू ऐकत असतो, दुसरी बाजू काय आहे ती समजून घेऊ आपण. मेंबर्सच्या फायद्याचं जे असेल ते मार्गदर्शन करायला मी उपलब्ध आहे. बोरिवलीला माझ्या ऑफिसवर अपॉइंटमेंट घेऊन घ्या तुम्ही. सर एक मिनिट, आमचं बिल्डिंग कन्व्हेन्स कन्व्हेन्स करायला लागतं ना, ते बिल्डिंग कन्व्हेन्शन होत नाहीये. का होत नाही? प्री ओल्डेज बाकीचं सगळं कागदपत्र तिकडे दिलेलं आहे. प्री ओल्डेज जमीन नाही, म्हणजे मालकाला ते सह्या करत नाही, ते असं काही म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम. मी या काका मला भेटायला 5-6 मिनिट नाही, माझ्या ऑफिसवर या, सगळे कागद घेऊन या. कारण हे असं बोलून कागद काय नक्की भेटत. हो सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणतात त्याला. ट्रस्ट लेवल तुमची फार चांगली असेल. ट्रस्ट लेवल अशासाठी की बांधकाम क्षेत्रामध्ये ही सगळी कामं करत असताना तुम्हाला आउट ऑफ पॉकेट ज्याला म्हणतात, म्हणजे चहा पाजलं वगैरे असं काहीतरी म्हणतात, कॅमेरे चांगले असतात, तो खर्च असतो हा फार मोठा असतो, काही करोडांचा असतो कधी कधी खर्च आउट ऑफ पॉकेट ज्याला म्हणतात. आता इलेक्शन झालेत म्हणजे प्रत्येक पक्षाचा तिथं त्या डेव्हलपर, तुम्ही समजा डेव्हलपर असाल तर प्रत्येक पक्षाला तुम्हाला काहीतरी डोनेशन द्यावं लागते, कुणाला 21 कुणाला 11 रुपये म्हणतो असले लोक म्हणजे लोकांना कळत, तर तो खर्च असतो. तर हे सगळे किंवा म्युन्सिपॅलिटीमध्ये प्लॅन पास करताना तुम्हाला काही खर्च येतात, हे खर्च करायचे जबाबदारी मी कोण मेंबर घेणार? माझ्याकडे अंधेरीला एक बिल्डिंग आली, एक फॅमिली आहे, संपूर्ण 20 मेंबर राहतात आणि त्यातला एक जो मेन माणूस आहे त्याने त्या सगळ्या 19 लोकांना तिथे आणले, त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे लोकांचा. त्याला मी म्हणालो काका तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटला जा, जो बिल्डर फायदा कमवणार तो तुम्हाला मिळेल, मी पीएमसी म्हणून आहे तुमच्या, मी मार्गदर्शन करेन तुम्हाला. आता परवा माझं एक सेमिनार झालं 16 मार्चला, चंद्रशेखर प्रभू आणि मी दोघांनी मिळून केलं दादर सार्वजनिक वाचनालय दादरला. तिथं आमचं हेच बोलणं झालं, तुम्ही कोणतंही रिडेव्हलपमेंट करत असाल तरी तज्ज्ञांची मदत घेऊन आणि स्वतः सगळं नॉलेज घेऊन, काय कठीण नाही आहे, याच्यासाठी इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर करायची गरज नाही आहे. प्रकल्प व्यवहार्यता तुमची समजून घेण्यासाठी लोकांना असं वाटतं की आम्ही इंजिनियर कुठे आहोत, इंजिनियर असण्याची काही गरज. सोप्या भाषेत समजलं ना तुम्हाला, अजून सोप्या भाषेत जेव्हा आम्ही जातो तिथं लोकांना समजवतो की हे असं आहे ट्रान्सपरन्सी, हे असं आहे तुम्हाला हे एवढं काम मिळते, हे एवढा इतर खर्च आहे, हे सगळं समजावं लागतं. सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकते तुमची, कॉन्टॅक्ट करा, सगळं सगळं अरेंज करून देईल तुम्हाला. स्वतःला स्वतः मी चंद्रशेखर प्रभूंकडे घेऊन देईल. हो झालंच पाहिजे सोसायटी आणि पीएमसी पजेशन पूर्ण आत मेंबर गेले, कारण बाहेर काढणारे पुष्कळ पीएमसी आहे, आत देणारे खरे पीएमसी आम्ही म्हणतो, सोसायटीच्या बाहेर काढणारे पुष्कळ पीएमसी आहे. आणि त्याच्यानंतर समजा काय निकृष्ट दर्जाचं काय काम झालं त्यानंतर पीएमसीची काय उत्पन्न, काम झालं की नाही एक लक्षात घ्या. होऊ नये म्हणून फिनान्शियल इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.
अजूनपर्यंत अशी टेक्नॉलॉजी आलं नाही की आपल्या लक्षात आलं की 20 मजले बांधून झाले आणि 4th मजल्यावरचा स्लॅब खराब झाले, बरोबर आहे, मग वरचे 16 मजले उचलून बाजूच्या मैदानात ठेवूया, 4th मजल्याचा स्लॅब बदलूया आणि परत ते 16, अशी अजून टेक्नॉलॉजी आलेली नाही. त्यामुळे आमच्या टेंडर मध्ये क्लॉजेस असतात की रेती खराब क्वालिटीची आली की माझं इंटिमेशन गेल्यापासून ईमेलने SMSने कसंही 1 तास मी अवधी देतो, 1 तासानंतर 2000 किंवा 5000 तासाला त्याला पेनल्टी आणि बँक गॅरंटी काही करोडोची घेतलेली असते, त्यातून ती पेनल्टी आम्ही लगेच बँकेकडून बँकेबरोबर तसं अग्रीमेंटच केलेलं असतं. हे 1-2 वेळा झालं ना की ती खराब मला आत येतच नाही. टाटा स्टीलला 100 रुपये किलो असेल तर वाड्याला तुम्हाला 35 रुपयाला इंटिरियर क्वालिटीचं स्टील मिळतं, स्टील आणि स्टील फरक आहे ना. टाटा स्टील वापरलं त्याला जर चांगलं कोटिंग जर व्यवस्थित केलं जिओलॉजिक ऑक्साईडचं किंवा इपॉक्सी कोटिंग तर तुमचं ते स्टील सडणारच नाही, तुमची इमारत 150 वर्ष आरामात उभी राहणार. काही टेक्निक्स आहेत आपलं, तुम्ही सांगितलं ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये करियाचा, ॲक्च्युली प्रॉब्लेम कसं आहे की ड्युरिंग सुद्धा 100 इयर्स देर इज वन स्टेप विच इज नोन एज फोरमेन विच वॉज देअर ॲट ब्रिटिशर्स टाईम विच इज नाव ड्रॉप इवन डिग्री कॉलेज डिप्लोमा कॉलेज देर इज नो स्टेप लाईक फॉरमेन विच इज टू बी ट्रेंड L&T इज हॅविंग देअर ओन L&T इज हॅविंग देअर ओन बट इन जनरलाइज इन एज्युकेशन फील्ड ऑर इन बिल्डरशिप ऑर देर इज नो सिस्टम लाईक फॉरमेन विच इज टू बी इंट्रोड्यूस नॉट ओनली कडिया ऑल द पीपल सेंटरिंग पर्सन शटरिंग पर्सन. मी आर्किटेक्चर कौन्सिलला याच्यावर जवळजवळ 40 ते 42 पत्र लिहिली. मी इंटिरियर डिझायनिंग अँड डेकोरेशनच्या कोर्सेस जिथं जिथं चालतात ज्या ज्या कॉलेजमध्ये, मी नाव घेत नाही कोणाचं, त्या कॉलेजेसला मी पत्र लिहिली की तुम्ही वॉटर प्रूफिंगवर सिलेबसमध्ये फार इम्पॉर्टंट आहे कारण इंटिरियर डेकोरेशन एखाद्या फ्लॅटमध्ये होतं आणि खालच्या फ्लॅटमध्ये गळती चालू होती आणि मेंबरमध्ये मला लगेच तुम्ही एक सर्वे केला होता मी मध्ये की मेंबर्स मध्ये रिलेशन्स का खराब आहे आणि अमुक मेंबर पैसे का भरत नाही सोसायटीचे मेंटेनन्स चे 4-4 वर्ष तो म्हणतो मेरे पास लिखे आहे वो रुके का नाही तब तक मैं पैसा भरेगा नाही त्याचं वय कमी बी बरोबर. त्यामुळे इंटिरियर डिझायनिंग डेकोरेशनमध्ये किंवा तुम्ही म्हणता तसं लेबर्सचं ट्रेनिंग आणि लेबर्सच कमी कमत द्यावं राजस्थानीकडे मी असं म्हणतो तो 1200 रुपये दिवसाला घेतो 4 टेन पकडून 1500 महिन्याचे झाले किती 40-42 हजार घेतो आणि अंगावर काम घेतलं तर 1-1 लाख रुपये महिन्याला कमावणारे मी कडीला होतो ते 10-12 तास काम करणारे 1 लाख रुपये कमावतात. मग अशा लोकांना ट्रेनिंग पण ग्राहकच रिलक्टंट आहे. आग्रह कोणाचा असायला पाहिजे आम्हाला 250 वाला नको की 180 डेव्हलपर ठरवते तुम्ही कुठे ठरवते. तुम्ही आग्रही असायला पाहिजे की आम्हाला सुपिरियर क्वालिटी लेबर्सचं ट्रेनिंग आमचा तज्ञ माणूस येणार लेबर्सचा जो इंटरव्ह्यू घेणार तू हे काम काही आम्ही जातो साईडवरून इंटरव्ह्यू घेतो लेबर कैसा करेगा बोल पाणी पहिले क्यू डालते वॉटर सिमेंट रेशो मेंटेन करने के लिए क्या करते हैं खड़ी भिगा के लेता है या रेती खड़ी भिगा के लेता है या नहीं लेते हैं आते हैं सगळे प्रश्न तीन तरफ इस तरह लिहिले आहे की का करायचं. दुसरा ते जे आपण क्वालिटी म्हणतो पण ते RMC च्या जे कॉम्प्लीट येतात ते प्लांट वर नाही येतात प्लांट वर आपला कंट्रोल असतात ते असू शकता. ते जे आता जे वाळू आहे रेती मिळतच नाही म्हणून ते लोक स्क्रीन सँड ते स्टोनच मिक्स करतात ग्रीट मिक्स करतात आणि त्याच्यावरती किती कंट्रोल ठेवा ते ॲडजस्टमेंट केलं आणि आपण बाहेर गेलं की ते परत रिअडजस्ट करतात आणि स्क्रीन सँडच येतात नॉट दॅट नॅचरल सँड. त्याच्यासाठी सोल्युशन असं आहे की तुमची साईडवर एक छोटी लॅब असते आमच्या आणि शिवाय साईटवर आलेल्या प्रत्येक मालाचा एक एक सॅम्पल ब्लॉक करून घेतो आम्ही तुम्हाला नॉलेज दिसते ब्लॉक करून आपण भागूबाईमध्ये किंवा स्ट्रकवेल म्हणून आहे चेतन रायकर मित्र आहे त्यांच्याकडे पाठवतो आपण आणि त्यांचे रिपोर्ट घेतो आणि त्यात ट्यूब टेस्ट फेल्युअर आले की स्लॅब तुटलं वरचा बांधायचंच नाही हा स्लॅब तुटतो. 1-2 वेळा घंटे दिले ना काय होतं साहेब आपली भारतीय मानसिकते 2 वेळा सिग्नलला पकडलं ना 3रा वेळा सिग्नल तोडत नाही मग महिनाभर आता ऑब्झर्वेशन आहे 2 वेळा पावती काढावी लागली 3रा वेळा तो महिनाभर काळजी घेतो सिग्नल तोडत नाही आपली भारतीय मानस त्याला काय करू शकत नाही. पण जर स्ट्रिक्ट असेल माझी ओळख थोडीशी अशी होती की मी स्ट्रिक्ट आहे बरं आहे ना कोणासाठी स्ट्रिक्ट आहे तू पैसे कमव ना हे जर मी जे रिपोर्ट सगळे मी झाला म्हणजे सुपिरियर क्वालिटी तू काम केले सांग तू 2000 रुपये रेट जास्त लावला परचेसर देणार नाही 1000 रुपये रे आता आपण कॅल्क्युलेट करून बोलूया तुम्ही 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतात 20000 रुपये रेट किती होता 20000 रुपये रेट किती होता 21000 रुपये रेट समजा सुपिरियर क्वालिटी मी काम करतोय माझं सगळी वाळू मी चांगल्या क्वालिटीची आहे किती होणार पहिले किती होत होते 1 करोड आता किती होणार त्या फ्लॅटची किंमत
5 लाख तुम्ही जर तिथं विकत घ्यायला आणि तुमच्या लक्षात आलं की अरे खरंच काम सुपिरियर होतंय, वेळेत अगदी पूर्ण करून देणार आहे, लिकेज विकेज काय निघणार आहे, ते 1 करोडचा फ्लॅट घेणारा माणूस 5 लाख जास्त देऊ शकत नाही, देणार नाही डीलरला, त्याच्यासाठी त्याला खर्च किती 1 लाख 1.5 लाख डीलर. तुम्ही कसं समजवता डेव्हलपरला, मी असं समजू का एवढा खर्च जास्त कर, साईटवर तसं दिसू दे लोकांना आणि तुला त्याचे बेनिफिट्स मिळेल. मग अशी सिगारेटचं उदाहरण सांगितलं तुम्ही कसं कन्व्हिन्स करणार आणि ब्रँड बनेल ना त्याचा. समजा तुमच्याकडे जो बिल्डर आला त्याने खरंच छान काम केलं. माझं अजून एक ऑब्झर्वेशन आहे, एखाद्या कॉलनीमध्ये काम चालू होतं, एक पीएमसी येतो एक डेव्हलपर येतो, बाजूला दुसरा पीएमसी दुसरा डेव्हलपर, बाजूला तिसरा पीएमसी तिसरा डेव्हलपर, हे का होतं? मी आता जिथं काम करते तिथं सांगतोय, माझ्याकडे एक पवईला एक सोसायटी आली, 3 महिन्यामध्ये दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, पाचवी आली आणि अजून 2 येतात. का? माऊथ पब्लिसिटी चालू होती. जर तुमच्या इमारतीचं काम डेव्हलपरने खरंच चांगलं करून दिलं तर बाजूच्या तर इमारती त्याला मिळतात, पण तुम्ही कुठंतरी तुमचे नातेवाईक, तुम्ही राहता कुठे? नेरूला. तुमचं कोणतरी नातेवाईक दादरला राहतो, मालाडला राहतो, कांदिवलीला राहतो, मुलुंडला राहतो, कोणतरी सहकारी ठाण्याला राहतो, तिथं तुम्ही रिकमेंड करणार की नाही त्या डेव्हलपर? ब्रँड होतो की नाही त्या डेव्हलपर? जो टाटाचा झाला, टाटा ह्या नावाचा जो ब्रँड झाला आहे त्याचा फायदा टाटा घेत आहेत. तसा प्रत्येक डेव्हलपर, मी माझ्या सहवासात आलेल्या प्रत्येक डेव्हलपरला मी सांगतो ब्रँडचा फायदा घेत. सर आपल्याबरोबर अवेलेबल आहे टाटांसाठी, आपण आता सगळ्यांना भूकला गेले दिसते सगळ्यांच्या, फक्त एकदा जोरात सरांचा आपण हे करूया. ₹2500 फ्री मिळतील याची तुम्हाला मी गॅरंटी आता देतोय. ती कशी आहे काय आहे आपण ते नंतर बघूया. आपण आता सध्या आपल्या लंचला जाऊया ना. तर मित्रांनो, सरांनी दिलेले फीडबॅक फॉर्म प्लीज भरून द्या. काही गिफ्ट आहे ना? 2 गिफ्ट आहे, एक लकी आणि एक चांगला. तुम्ही सगळे तयार का? हो. सरांत हो. ही वेळ कशाची? जेवायची आहे बाबा.